मग तो मला असं कर तुझ्याकडे किती पैसे आहेत म्हणजे वीस एक रुपये असं कर दहा अकरा रुपयामध्ये जे ॲडमिशन तू तु तुला तु 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 देतो म्हटलं तुम्ही म्हणाल तसं मग त्याने आर्ट्स लिहिलं सायन्स खोडलं आणि आर्ट्स लिहिलं मग मी ते मार्कशीट ते दिल्यानंतर ते बघ अरे तुझे मार्क्स चांगले आहेत मग तू कॉमर्सला तुम्ही म्हणाल तसं त्याने आर्ट्स खोडलं पुन्हा कॉमर्स लिहिलं आणि मी कॉमर्सला त्या लॉ कॉलेजमध्ये आत्तापर्यंत आमची सत्तावीस मुलं जजेस झाले ती मुलं कोण आहेत कामगाराची आहेत मजुराची आहेत वर्गातली आहेत आम्ही त्यांना वसतिगृहात ठेवलं त्यांची फी माफ केली कॉलेजची फी माफ केली त्यांना जमीन त्या सगळ्या प्रकारचा सपोर्ट दिला म्हणून ही मुलं जजेस करो नाहीतर थोडा मोठ्याची मुलं जजेस होतात पण हे गोरगरिबाची मुलं जजेस होणं स्वप्नसुद्धा बघू शकत नाही मग आता ते आपल्याकडचा कामखेड करेत म्हणून म्हणून वसतिगृहात प्रवेश द्या त्याला पैसेच नव्हते निघाला परत हे म्हणलं रडत पेटी घेऊन निघाला परत भेमला अरे काय नाही नाही आता बाबांनी सांगितलं ये परत आणि तुला पाणपट्टी घालून देतो भेमनला <laughs> नको जाऊ त्याला मदत केली आता तो पंधरा वीस पोलीस घेऊन येतो माझ्याकडे म्हणजे इतका मोठा वकील झाला आहे हायब्रोडमध्ये की त्याला ते प्रोटेक्शन आहे नमस्कार मी सृष्टी तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो साठच्या दशकामध्ये मूळचा मराठवाड्यातील असलेला विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात येतो परिस्थिती जेमतेम असल्यानं नोकरी करता करता शिक्षण पूर्ण करतो पुढे मेहनतीचं फळ मिळतं पुण्यात प्राध्यापक म्हणून नोकरी लागते स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना सुख वस्तू जीवन देण्याची ही प्रचंड कष्टाने मिळवलेली सुवर्ण संधीच परंतु स्वतः मर्यादित विचार न करता त्यांनी बहुतांचे हित साधण्याचा मार्ग निवडला या मार्गावर पन्नास वर्षांहून अधिक काळ अविरत चालत त्यांनी त्यांच्यासारख्याच हजारो बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा मार्ग दाखवलाय मी बोलते प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व साध राहणीमान आणि निर्मळ जीवन जगणारे पुण्यातील अग्रगण्य शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी भाऊसाहेब जाधव यांच्याबद्दल भाऊसाहेब जाधव यांनी नुकतीच वयाची पूर्ण के हा पूर्ण केली आहे अत्यंत परिस्थितीत शिक्षण केलेल्या भाऊसाहेब आजवर हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून प्रगतीची दिशा दाखवली आहे मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांची अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी एल स्वामी यांनी घेतलेली विशेष मुलाखत नमस्कार सर नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपला अमृत महोत्सवाचा वाढदिवस त्या संदर्भात दैनिक तर्फे आणि माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर मला या ठिकाणी येण्याचा आनंद आहे धन्यवाद सर सर मग सुरुवात आपण गप्पा चालू करत असताना की मी थोडंसं गावाकडच्याच गप्पा चालू करणार आहे सेलू गाव हे तुमच्या दृष्टीने आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि सेलू गावामध्ये जवळगा जवळगाव म्हणा जवळगा से सेलू जवळ से, ज ह्या <laughs> गावामधून तुम्हाला प्रोत्साहन देणारे व्यक्ती कोणकोण होते हे थोडीशी माहिती दिलं तर बरं होईल मला जवळगा हे लातूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे छोटं गाव आहे आणि या गावामध्ये शिक्षणाच्या कुठल्याच सोयी नव्हत्या किंवा कोणी फारसं शिकलेलं आहे आणि शैक्षणिक वातावरण आहे किंवा कोणाचा आदर्श घेऊन पुढं जावं अशी काही त्यावेळेची परिस्थिती नव्हती तर शिक्षण का घ्यायचं तर दोन गोष्टी होत्या की एक तुम्ही शिकून काही शाळा मास्तर व्हाल किंवा कुठेतरी छोटी मोठी नोकरी लागेल हा शिक्षणाचा उद्देश होता दुसरा उद्देश असा होता की गावामध्ये एखादं कुणाचं पत्र आलं किंवा लग्नपत्रिका कुणाची आली तर बाबा हे पत्र कुणाचं आलं किंवा लग्नपत्रिका आल्यानंतर कुणाचं लग्न केव्हा आहे हे लोकांना माहीत नसायचं मग मा ते शिकलेल्याकडे घेऊन यायचे त्यामुळं लोकांना एक पॉश शिकावं त्यांनी एवढाच उद्देश होता आणि त्या ह्याने आम्ही शाळेत गेलो गावामध्ये खाजगी शाळा होती तर त्या शाळेतला मान्यता वगैरे काही नसायची कुठले तरी एक खाजगी शिक्षक यायचे आणि ती शाळा सुरू करायचे पहिली दुसरी तिसरीपर्यंत जरी झालं आणि मान्यते असलेल्या शाळेत घालायचं त्याला परत पहिलीत बसवायचे कारण त्याला ती मान्यता नव्हती 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 त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये काय माझ्या गावामध्ये एक आई वडील हे जे माझे अशिक्षित होते वारकरी संप्रदायातले होते आणि बरीचशी मुलं जी आहेत ते शिकलेली न नसायची शेतामध्ये इकडे तिकडे बागडत असायची आणि आपण एकट्याने शाळेत कुठं जायचं होईल तर थोडंसं नाखुशी वाटायची पण मग काही लोकांचं आम्ही बघायचो की बाबा हे उन्हातानामध्ये गुराख्याच्या मागं म्हणजे गुराच्या मागं फिरण्यापेक्षा आपण जर शाळेत गेलो आणि जर शाळा मास्तर झालो तर आपल्याला ऑफिसमध्ये बसायला मिळेल पंख्याखाली बसायला मिळेल अशा काहीतरी लहान लहान गोष्टी असायच्या त्याच्यानंतर दुसरं एक असं होतं की आमच्या गावामध्ये मी ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला पोथी पुराण असायचं रामायण महाभारत okay. लावलेलं असायचं तर ते मला कधीतर वाचायला बोलवायचे mm -hmm. ते पोथी वाचायला बोलवायचे आणि पोथी वाचल्यानंतर मग जे आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत ते येऊन आपल्या पाया पडायचे आणि मग नंतर पुढे पुढे तर काही ज्या मोठी माणसं असतील किंवा खेड्यातल्या ज्या बाया असतील ते काही प्रसाद पण घेऊन यायचे आणि पाया पडून प्रसाद द्यायचे अजून तर आपल्याला वाटायचं हे काहीतरी वेगळं आहे हे चांगलं मानाचं आहे हे काहीतरी आपल्याला काहीतरी आपण कुणीतरी आहोत असं वाटायला लागतं त्यामुळे हे शिकलेलं बरं असं ते एक शिक्षणाची उर्मी आली त्यामध्ये त्यामुळं मी पुढं शिकत गेलो बर सर आपले आईवडीलच आपले विठ्ठल रुक्माई आहे तर त्यांच्याकडून जे काही आशीर्वाद मिळाले किंवा बालपण कसं गेलं ह्या संदर्भात थोडंसं अजून मला विस्तृत करून सांगितलं तर बरं होईल आईवडील अशिक्षित वारकरी समाजाचे होते त्यामुळं मुलांनी शिकावं असं त्यांना वाटायचं पण शिक्षणाला खूप अडचणी होत्या तर दुसऱ्या गावी जाणं शक्य नव्हतं हो त्यामुळं आम्ही जवळपासच जे गाव असेल तिथं जायचो आणि गंमत म्हणजे असं की माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये आता यांना कल्पना की पाठराकन म्हणतो आपण त्याला हुँ. तर त्या मी पहिलीला होतो आणि मग लग्न झाल्यानंतर त्या बहिणीबरोबर हंगरा म्हणून एक गाव आहे हो तो। त्या ठिकाणी मला पाठवण्यात आलं म्हणजे काही दिवसासाठी पाठवण्यात आलं पण तिथं गेल्यानंतर त्यांच्या घरी एक छोटसं दुकान होतं तर त्या पाहुण्यानं असं वाटलं की बाबा हा इथं आला आहे तर मग ह्याला शाळाही होईल आपलं दुकान पण काही काम होईल म्हणून ते म्हणलं तू इथं राहा मी म्हणलं बरं मग मग आम्ही साडेसात ते साडेनऊ ते त्या दुकान चालवायचो आणि दहा ते पाच शाळा करायचो पाचश्यानंतर आल्यानंतर परत त्या दुकानावर बसायचं तर दुकानावर बसत असताना गावातल्या अनेक मंडळी यायचे वेगवेगळ्या प्रकारचे जे साखर आहे गूळ आहे किंवा जे काही आपल्याला त्यांना त्या गरजेच्या वस्तू ते घ्यायला येत जा असत तर हे समाज थोडासा वेगळा कळायला लागायचा मला गावातला एखादा माणूस यायचा आणि उगीच ब बसून राहायचा त्याला समजा एखादी बीडी जरी दिली आपण तर तो त्या बिडीसाठी गावातल्या सगळ्या गप्पा मारायचा त्यामुळे गावात कुठे काय चाललंय हे ते नको त्या वयामध्ये काही गोष्टी कळायच्या समाज कळायचा किंवा दुसरं एक असं समजायचं की एखादी वयस्क बाई तिची मुलगी जर समजा माहेरपणाला आलेली असेल तर ती काहीतरी ज्वारी गहू काहीतरी आणून पटकन देऊन जायची आणि म्हणायची पैसे घ्यायला नंतर येते मला हे कळायचं नाही हे बाई काय गडबडीत येते आणि ह्याला काय पाहिजे असेल तर नंतर मला कळायचं की तिच्या मुलीला काहीतरी तिला माहेरपणा आलेली आणि तिला करायचं असायचं ही परिस्थिती वेगळी असायची दुसरी जे मजूर आहेत ते दिवसभर काम करून यायचे आणि जे काही मजुरी मिळाली असेल दोन रुपये पाच रुपये ते घेऊन म्हणायचे आता ह्याचं सामान द्या काय ज्वारी द्या काय जे असेल ते घ्यायचे आणि पुन्हा जाता जाता हेही म्हणायचे बघा बाबा आत्ता दिवसभर मजुरी झाली आता हे आम्ही तुमच्याकडनं घेतलं आता घरी जाणार बायको दळणार मग त्याच्यानंतर ती भाकरी करणार आणि आम्ही रो नऊ लाख दहा कधीतरी आम्ही जेवणार मग मला वाटायचं बाबा हे दिवसभर काम करणार आत्ता हे म्हणजे खरेदी केली हे घरी जाणार म्हणजे परिस्थिती कशी आहे म्हणजे जीवन किती कष्टाचं आहे हे मला त्यावेळेस कळायला लागलं सर हंगरग्यामध्ये तुम्ही किती ते किती शिक आ... मी तिथे पहिली ते चौथी पर्यंत होत अच्छा म्हणजे पहिली ते चौथीमध्येच तुम्हाला पुस्तकाबरोबरच व्यक्तींना देखील किंवा माणसांना वाचायला शिकलात म्हणजे तुम्ही हो ते आपापच आप शिक्षण मिळत गेले त्याला दुकानामुळे मिळालं ना माणसं वाचायचं शिक्षण वेगवेगळ्या प्रकारची माणसं यायची ती माहिती द्यायची आणि एक समाज कळायचा गरिबी काय असते कोणाचे काय प्रश्न आहेत हे सगळं आम्हाला कळायचं त्यामध्ये आणि पाचवी ते दहावी कुठं शिक मग मी चौथी झाल्यानंतर पाचवीला आमच्या गावाजवळ रेणापूर म्हणून एक गाव आहे तुम्हाला एक कल्पना असेल तर मी रेणापूरला आलो कारण आता रेणापूरला आल्यानंतर मी पाचवी ते दहावी पर्यंत गेलो माझ्या गावापासून साधारणतः पाच मैल असेल ते म्हणजे दररोज सकाळी पाच मैल जायचं आणि पाच मैल यायचं म्हणजे दररोज विचार करा पाच पाचवीपासून दररोज नऊ दहा हो नऊ दहा मैल चालणं पर त्यामध्ये सुद्धा पाया चप्पल नाही आणि आपण जेव्हा शेतातून जायचं जेवढं पीक असेल त्यावेळेला त्या पिकातून जाताना भीती वाटायची कारण कोणी म्हणायचे या ठिकाणी लांडगेच आहेत कोल्हेच आहेत असं काहीतरी सांगायचे आणि नुसतं वाऱ्यानं जरी ते पीक सळसळलं तरी काहीतरी आलं बाबा असं ते वाटायचं त्यामुळे मग याला मार्ग काढला काय करायचं मग मग आम्ही काय करायचो मराठीची एखादी कविता आहे ना ती कविता मोठमोठ्याने म्हणत जायचो आणि मग ते कविता म्हणत असताना मग ते वाटेतली भीती जायची किंवा इंग्रजीचे शब्द जे आहेत ते एक दहावी शब्द जाताना आणि दहावी शब्द येताना पाठ करायचे म्हणजे पाठ करत असताना लक्ष त्याच्याकडे असल्यामुळे मग भीती, भीती वाटायची नाही त्यामुळं आणि ह्याची गंमत असं झाले की माझा अभ्यास बराचसा जाता येता व्हायचा आणि मुळातच थोडंसं सिन्सिअर असल्यामुळे किंवा अभ्यासू असल्यामुळे वर्गात माझा पहिला दुसरा यायचा बरं आणि कुठलाही समजा शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला तर मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचो mm -hmm. किंवा आता समजा इंग्रजीचं उदाहरण आहे मुलांना इंग्रजी यायचं नाही mm -hmm. आणि त्यांनी विचारलं अरे ब्रदरचं कोण स्पेलिंग सांगेल तर मला पाठ असायचं mm -hmm. म्हणजे मी सांगितलं तर त्यांना वाटायचं मला इंग्रजी चांगला आहे mm -hmm. आता माझं इंग्रजी त्यांच्या मानाने काय असायचं mm -hmm. पण मी मी उत्तर दिल्यामुळं एक माझ्याकडे काय लागलं की आपण कुणीतरी वेगळं आहोत आपण हुशार आहोत इतर पोरांना येत नाही ते आपल्याला येतो म्हणजे जा आपण पुढं जाऊ शकतो हे जे काही ज्योत निर्माण होणं म्हणा किंवा एक चांगलं वाटणं फिलिंग येणं ते फार महत्त्वाचं होतं सर तुमचे गावातले जे काही मित्रमंडळी होती ते आत्ता आत्ताही मित्र आहेत का तुमचे हो ते आत्ताही मित्र आहेत पण बरेचसे मित्र जे शिकले नाहीत आमचे बर आणि जे शिकले त्यांचे ते शिकले नसल्यामुळे खेड्यापाड्यातच राहिले अडी मधून त्यामुळे आणि मी पुढे इकडे आल्यामुळे तसे फार संबंध राहिले नाही पण काही मित्र माझे अजून गावी आहेत आणि 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 तुमच्या बहीण भाऊ दुसरे दोन तीन बहिणी तीन बहिणी तीन असं तुमचं तुमच्या आयुष्यावर तुमच्या बंधूचा फार परिणाम दिसतो आम्हाला कारण मागच्या कार्यक्रमात पाहिलं मी नाही बंधूचा परिणाम शक्य मी एक जाणीव म्हटली की आता समजा एक बंधूचं नाव काढलं ते निरक्षर होते आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे बेता दुसऱ्याच्या शेतावर ते काम करायचे आता या मंडळींना आश्चर्य वाटेल पण त्यांना वर्षाला दोनशे रुपये पगार मिळायचा वर्षाला वर्षाला दोनशे रुपये त्यामुळे मग वर्षाला दोनशे रुपये ते जर मिळवत असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे मी त्यांचे उपकार बंधूचे आणि सगळ्यांचे काम म्हणतो की मला त्यांनी शाळेत जाऊ दिलं हुँ, हुँ, जर मला गुरावर ठेवला असत तर मला शंभर एक रुपये वर्षाला मिळाले असते ना आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडली असती बरोबर पण त्यांनी ते केलं नाही बाबा शिकतोय तर शिकू द्या तर हा त्यांचा मोठेपणा आहे म्हणून मला त्यांच्याविषयी सगळ्यांना शिकृतज्ञता वाटते अजूनही वाटते कारण त्यांना देण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा काही नव्हतीच हे अभ्यास शाळा परिस्थिती आपली हे सगळं बघताना तुम्ही कधी खेळामध्ये काही इंटरेस्ट दाखवलात लहानपणी नाही खेळ खेळामध्ये कसं होतं खेळाला वेळच मिळणार नाही म्हणण्यापेक्षा खेळेचा तास असतो ना तसं नाही कसं आहे की आम्ही सकाळी निघायचो दोन तीन दो, दोन ता दोन तास जायला लागायचे दोन तास जायला आणि पुन्हा शाळा समजा एक दहा ते पाच शाळा सुटली की अंधार पडण्याच्या गावी घरी आलं पाहिजे मग त्यामुळे लगेच परत निघायचं त्यामुळे खेळ वगैरे असा प्रकार काही जास्त जुळला नाही किंवा आपल्याला छंद मात्र जडला त्यावेळेस म्हणजे जाणं येता अभ्यास करणं आणि मग ह्याचा एक काय परिणाम झाला की जाण पाच मैल आणि येणं पाच मैल म्हणजे अप्रत्यक्ष पण एक व्यायामच झाला ना हा बरोबर व्यायामच झाला तो ज्याला फिटनेस आपण काही तुम्ही आज मुद्दाम चालण्यासाठी जाता तर हे एक ड्युटीवर चालल्यासारखं शाळेला जाताना चालणं आणि येणं ह्याचा फायदा झाला अनेक वर्ष पहिली दावी परियन ते दहावीपर्यंत एवढं दररोज पाच दहा मैल चालणं त्याच्यामुळे चांगलं झालं ते असं मी म्हणता येईल दयानंद कॉलेजमध्ये तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएशन कम्प्लीट हो। केलं आणि आता हो। तत्पूर्वी एक थोड्याशा एक दोन घटना मी तुम्हाला सांगतो की आमच्या गावी मी चौथीला असताना मला ते पाचवीचं पुस्तक घ्यायचं होतं तर आमच्या गावी एक चौथी झालेले ग्रस्त होते ते अन थोडेसे अपंग होते म्हणजे त्यांना एका पायाने चालता येत नव्हता हाती असा हे गेलेला होता तर मला कळलं की त्यांच्याकडे ते पुस्तक आहे तर ती पद्धत त्यावेळेला अशी होती की पुस्तक जर चांगलं असेल तर अर्ध्या किमतीला घ्यायचं बरोबर आणि पुस्तक फार खराब झालेलं असेल तर पाव किमतीला घ्यायचं पंचवीस टक्क्याला घ्यायचं पंचवीस टक्क्याला घ्यायचं तर मी त्यांना जाऊन विचारलं की पुस्तक पाहिजे द्यायला तयार आहे का तर म्हणलं ठीक आहे पुस्तक चांगलं होतं त्यांनी पन्नास पैशाला द्यायचं कबूल केलं ते पुस्तक पन्नास पैसे दिले पुस्तक घेतलं पूर्वी त्याला कव्हर असायचं घरी आणून घरी आणून मग मी ते पाहिलं कव्हर काढलं आणि बघितलं त्याच्यात दहा रुपयाची नोट होती हे त्यांनी ठेवलेली असायची त्याच्या लक्षात नाही आली ती तर मी दिवसभर म्हणजे थोडस एक तास दोन तास विचार केला की दहा रुपयाचं काय करायचं एक वेळ विचार केला की दुकानात जावं आणि आपण ह्याचं काहीतरी वस्तू खरं पण दुकानात गेल्यानंतर तो विचारणार तो दहा रुपये कुठून आणले बरोबर गावची परिस्थिती कशी होती त्यावेळेला ते तुमच्या घरचे जसे तुमच्यावर एक दबाव असायचा तसं प्रत्येक माणसाचा दबाव आणायचा की त्यामुळे तोही विचारणार मग त्याला उत्तर काय देणार मग तो बेतरहीर केला आणि म्हणला उगे नको डोक्याला खुराक म्हणून मी आईला विचारलं की ओ हे दहा रुपये असं असं झालेले आहे त्याचं काय करू तर आमची गरिबीची परिस्थिती होती पण आईनं क्षणाचाही विचार न करता बकोटीला धरला आणि सांगितलं की हे अपंग माणसाचे पैसे, पैसे आहेत अपंग माणसाचं लंगड्या लोळ्याचं जे आहे ते आपण कधी घेऊ नये त्याचं त्याच्यामुळं ते, ते जीवनात बरं होत नाही असं दुसऱ्याचा फुकट पैसा आपण कधी घेऊ नये असं सांगितलं बरोबर घेतलं त्या दादा जो आहे त्याचे पैसे त्याला परत केले आता हे परत केल्यानंतर माझ्या दृष्टिकोनातून एवढं पण गावात झालं हा मुलगा प्रामाणिक आहे आता माझ्या मनात प्रामाणिकपणा होता का परिस्थितीमुळं तर मी ते केलं पण आईनं जर समजा राहून दे दे माझ्याकडे असं म्हणाले असते तर माझ्यावर वेगळे परिणाम म्हणजे संस्कार झाले असते अरे बाबा दुसऱ्याचं पण घेतलं तरी चालतं तर हे खेड्यातली जी माणसं आहेत गरीब असतील हे संस्कार पण ते जे संस्कार मिळतात ते आयुष्यात तुम्हाला माझ्या दृष्टीने हे अनुभव सांगितल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही आधुनिक गांधीच आहात जे चुकीचं केलं ते देखील तुम्ही सांगताय आज नाही पण त्यावेळेची परिस्थिती काय आत्ता सांगण्यात काही नाही पण त्यावेळेला पल... त्यावेळेला ती परिस्थिती होती ना त्या बरोबर 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 सर त्यावेळेस तू तू म्हणजे आता मी दयानंद कॉलेजचं बोलत होतो तुमच्या त्या रेणापूरच्या कॉलेजमध्ये कुठले शिक्षक तुम्हाला भावले रेणापूरचं ते शाळा होती तर शाळेमध्ये कसं होतं आमच्याकडे हेडमास्तर होते कस्तुरी गुरुजी म्हणून एक होते बरं तर अजूनही नाव मला आठवतं बर म्हणजे दहावी पर्यंतचे तर ते खूप चांगलं शिकवायचे ते इंग्रजी शिकवायचे मराठी शिकवायचे आणि खूप चांगले संबंध होते तर त्यांना एक नाटकाचं पुस्तक पाहिजे होतं पुण्य प्रभा म्हणून एक काहीतरी मला वाटतं नाटक आहे आणि त्यांना ते पुस्तक पाहिजे होतं आणि आमच्या गावामध्ये ते नाटक बसवलेलं होतं तर आता ते नाटक झाल्यानंतर त्याला काही ते पुस्तक नको होतं बरोबर त्यामुळे त्यांचं पुस्तक घेऊन त्यांना मी नेऊन दिलं काय जे असतील रुपये दोन रुपये त्याला देऊन टाकले पण तेव्हापासून माझी जे ते चांगली ओळख झाली त्यांची त्यामुळे मी काही असलं की त्यांना जाऊन भेटायचो त्याच्यानंतर दुसरा एक काय होतं की मी खेड्यातलं असल्यामुळे घरी छोटीशी शेती होती म्हणजे वाळक म्हणा डाळे म्हणा हे काही प्रकार असायचा मग आम्ही पिशवीत घालून घेऊन जायचो एकदा मराठीच्या गुरुजींना दे एकदा इंग्रजीच्या गुरुजीना दे त्यांची ओळख करायची हेतू काय असेल की दोन चार मार्क दिले तर जरा एक तो हेतू असायचा आणि आम्ही काही वेळेला जाऊन म्हणायचो पण गुरुजी हे आणलंय बर का बन किती मार्क आहेत मला तर ते म्हणजे साठ आहे अजून द्या ना चार पाच मार्क जास्त असले तर ते कळायचं नाही त्या चार पाच मार्काने काय होणार होतं पण ते गुरुजी पण मजेशीर होते अरे ते चांगले आहे तुझा अभ्यास चांगला आहे आता काही मार्काची गरज नाही तू अभ्यास करत जा मार्क मिळत जातील असं आपल्याकडे आपला आम्ही भावनेने म्हणजे कसं आदराच्या भावनेने द्यायचो हे सगळं जे द्यायचो त्या आदराच्या भावनेने द्यायचो आम्हाला गुरुजीला आपण काहीतरी नेऊन दिलं ही भावना त्यामध्ये होते आणि त्यावेळेस सातवीला बोर्डाची परीक्षा होते सातवीला बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला आम्ही आम्ही होतो रेणापूरला आणि परीक्षा होते आंबेजोगाईला मग आम्ही तिथून त्या बसनी बसनी एका सायगाव पाटी म्हणून आहे पोखरी गाव आहे तिथं गेलो मग तिथं गेल्यानंतर एक पाहुणा होता त्याला घेऊन मग पायी आंबेजोगाईला गेलो मग तिथं गेल्यानंतर एक आमचा तहसीलमध्ये तो क्लार्क होता पाहुणा त्याच्या खोलीवर जाऊन राहिलो तीन दिवसात परीक्षा होती ना कारण आम्हाला कुठं जायचं आणि कुठं राहायचं माहितच नव्हतं सातवीची परीक्षा गेलो तिथं आणि मग ते तीन दिवसामध्ये ती परीक्षा देऊन परत आलो तर साधारण सातवीला पन्नास एक मुलं बसली होती त्यातले वीस बावीसच मुलं पास झाली त्यामध्ये मी होतोय मी अडकलो नाही कुठं म्हणजे नापास झालो नाही कुठं छान म्हणजे छान त्यावेळेस ही तुमचा अभ्यास फार चांगलं त्या आम्हाला त्या सातवीच्या परीक्षेमध्ये ते इंग्रजीच्या पेपरला सगळ्यांना अवघड गेला बरीचशी मुलं इंग्रजी आणि मॅथमॅटिक्समध्ये नापासवायची बरं 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 त्यावेळेला एक किस्सा सांगतो तुम्हाला की मराठीचं इंग्रजीत भाषांतर करायचं होतं आणि पहिलंच वाक्य होती एक मधमाशी बागेत फिरत होती बरं आता तो मधमाशीला शब्द गेला नव्हता आम्हाला देअर वॉज वन मधमाशी वॉन्ड्रिंग इन गार्डन असं काहीतरी पोरांनी लिहिलं आम्ही लिहिलं त्यामध्ये त्याच्यामुळे काय इकडे तिकडे झाले गडबड पण पास सुटलो म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही पास झालो बाकी पोरं ह्या दोन वर्षांमध्ये राहिले आणि एकदा आठवीला आल्यानंतर मग काय प्रश्न नव्हता आठवीला आल्यानंतर दुसरं एक झालं की मला ते हायर मॅथमॅटिक्स घ्यायचं होतं पण ते हायर मॅथमॅटिक्स अवघड गणित ते रघुवीर सिंग म्हणून आम्हाला एक टीचर होते तर, तर जो एक तो जर ते काय फॉर्म्युला असतो ते चुकलं तर ते म्हणायचे तुला खिडकीतून खाली फेकून देईल तर त्यापेक्षा म्हणलं ह्या डोक्याला ताप करण्यापेक्षा आम्ही ते दिलं सोडून आणि संस्कृत घेतलं मग संस्कृत घेतल्यानंतर मग संस्कृतचं पाठांतर म्हणजे वक्रतुंड महाकाळी सूर्यकोठी प्राशी काय अभंग पाठ झाले सगळं गावात असं म्हणल्यानंतर ते जवळ बसा बसा म्हणायचे बरंच काही येतं असं म्हणायचं कुणाला संस्कृत येत नव्हतं चुकीचं म्हणलं काय आणि बरोबर म्हणलं काय हा हुशार आहे एवढंच ते लोकांना वाटायचं म्हणजे गावात आम्हाला न बोलणारे लोक जे आहे ते पूर्ण हुशार आहे असं एक हे झालं त्यामध्ये थोडस पण संस्कृत घेतल्यामुळे फायदा झाला त्याचा चांगला मग मी दहावी झालो रेणापूरला दहावी झाल्यानंतर मला शाळा शि मास्तरची नोकरी करायची होती मग मी तिथे ग्रस्त होते लातूरमध्ये त्यांना जाऊन भेटलो मला शाळा मास्तर प्राथमिक शिक्षक व्हायचे कारण माझ्याबरोबरचे बरेचसे प्राथमिक शिक्षक झाले म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती वगैरे हो त्याला जाऊन भेटले तर ते म्हणले अरे तुझं वयात बसत नाही म्हणले आता काय माहीत कळत नाही त्यावेळेस पण वयात बसत नाही म्हणाले तुझं एक वर्षांनी आहे माझ्याकडे म्हणाले मग आता घरी बसून काय करायचो मग काही घरी पैसेही नव्हते आमच्याकडे पण काहीतरी आपलं छोटंसं किडकमिडूक काहीतरी विकलं थोडंसं आणि त्याचे पाचपंचवीस रुपये आले ते पाचपंचवीस रुपये घेऊन मी दयानंद कॉलेजमध्ये गेलो तर मला सायन्सला प्रवेश पाहिजे होता तर मी गेलो त्या खिडकीजवळ आणि त्यांना सांगितलं की मला अकरावी सायन्सला प्रवेश पाहिजे तर त्यांनी पावती फाडली अकरावी सायन्सची आणि तर मला एकशे रुपये दे तर मी म्हणलं एकशे पंच्याहत्तर रुपये नाही माझ्याकडं वीस पंधरा वीस रुपये आहेत तो खेकसला की मग आधी काय झालं होतं तुला सांगायला चुकलो चुकलो कारण पाया म्हणजे पायात चप्पल नाही पायजमा शर्ट साधा आणि टोपी त्याने मा बघितलं माझ्याकडे आणि मग म्हटलं ह्याच्याकडे खरंच पैसे नाहीत असं त्याला त्याला कळलं मग तो म्हणलं असं कर तुझ्याकडे किती पैसे आहेत मी म्हणले वीस एक रुपये असं कर दहा अकरा रुपयामध्ये जे ॲडमिशन तू तुला देतो म्हटलं तुम्ही म्हणाल तसं मग त्याने आर्ट्स लिहिलं सायन्स खोडलं आणि आर्ट्स लिहिलं मग मी ते मार्कशीट शे दिल्यानंतर ते बघ अरे तुझे मार्क्स चांगले आहेत मग तू कॉमर्सला जा पण तुम्ही म्हणाल तसं त्याने आर्ट्स खोडलं पुन्हा कॉमर्स लिहिलं आणि मी कॉमर्सला गेलो त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का सर तुम्हाला आता त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही त्या क्लार्कचं नाव आता कारण त्या व्यक्तीनंच म्हणजे सायन्सला घातलं असतं तर तुम्ही हे आता आज जे काय आपण बघतो ते एखाद्या वेळेस बैठ नसतं कॉमर्सचा ते फायदा आहे <laughs> कारण तुम्ही कुठेही बघा वे यशस्वी व्यक्ती जे आहेत पुण्यामध्ये देखील बिल्डर असतील आता संस्थाचालक तुम्ही म्हणजे आहात तर कॉमर्सचे लोक आहेत अगदी तथ्य आहे त्याच्यामध्ये म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट बजेटिंग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीचा जरूर त्याला फायदा होतो पण आमच्या डोक्यात एक भावनात्मक कल्पना काय होते की आरोग्याचे प्रश्न मराठवाड्यात थो खूप मोठे आहेत आपण डॉक्टर व्हावं आणि गोरगरिबाची सेवा करावी असं आपल्या मनात होतं पण आपल्या मनात जे आहे ते काही होतच असं नाही परमेश्वर जो ठरवतो त्या पद्धतीने होतं व्हायचं होतं डॉक्टर पण झालो चांगलं झालं ना आणि अशा रीत्या मग हे स्वामी साहेब अकरावी झालं म्हणजे ज्याला प्री डिग्री म्हणायची त्यावेळा किंवा पी यू सी म्हणायचे तुम्हाला आठवत असेल तर मग नऊ रुपयाची खोली होती तिघन राहायचो मी तीन तीन रुपये देऊन हु. आणि मग व वर्षाच्या शेवटी रिझल्ट लागला आम्ही अभ्यास करायचो आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळं सिनेमाला जाणं किंवा बाकीचं काही काही करण्याचं हातानेच करून खायचो जमेल तसं आणि कॉलेज अटेंड करायचं लहान असल्यामुळे मी सगळ्यात पुढं बसायचो कारण ते बोर्ड दिसण्यासाठी म्हणून आणि तिथं सुद्धा मग हाच प्रकार की काही शिक्षकांनी विचारलं की उत्तर द्यायचं त्याचं आणि उत्तर दिल्यामुळे मग ते वर्ग सगळ्यांना वाटायचं की हा हुशार दिसतो आपण काही फार हुशार नव्हतो पण वर्गातल्या मानाने आपण त्यांना काहीतरी बोलू शकायचो आणि दुसरा एक पोरं घाबरायची बोलायला मी पोथी वाचत असल्यामुळे गावातच माझा धीट पण आलेला होता त्यामुळं मी उठून बोलायचो वर्गात उत्तर द्यायचो त्यामुळं एक थोडीशी खेड्यातलं असलं तरी पण आहे असं वाटायचं वाटायचं त्या लोकांना मग परीक्षा झाल्या परीक्षा झाल्यानंतर आमच्याकडे पद्धत अशी त्यावेळेला होती की ते बोर्डावर नंबर लावायचे बघा पास किती मार्क्स आहेत म्हणजे तर आम्ही सगळी मुलं जी आहे ते रिझल्ट लागल्यानंतर ते बोर्ड बघायला गेलो रिझल्ट बघायला पास आम्ही आपण काही फर्स्ट क्लास येऊ शकत नाही कारण आपले कॉन्फिडन्स नसतो ना, ना। म्हणून पास क्लासमध्ये बघितला आधी पास क्लासमध्ये आपला नंबर नाही मग बरीचशी मुलं काय म्हणले आता पास क्लासमध्ये नाही म्हणले आपण ना पास झालो असं सगळ्यांना वाटलं पण मला वाटलं व आपण सेकंड क्लासमध्ये बघावं काय हरकत आहे सेकंड क्लासमध्येही नंबर नाही मग म्हणजे बहुतेक आता आपण गाडी गडबडली आपल्या काहीतरी झालं असं वाटलं फर्स्ट क्लासमध्ये येऊ शकतो ह्याचा काही विश्वास नव्हता हो तरी फर्स्ट क्लास बघितला मी पण फर् फर्स्ट क्लासमध्ये नाही म्हणजे फास्ट क्लास नाही सेकंड क्लास नाही फर्स्ट क्लास नाही निघालो परत आपलं काहीतरी चुकलं दांडी उडाली असं समजून परत निघालो नह परत निघालो तर तो सिपाई ओरडला अरे इथे भाऊसाहेब जाधव कुणी आहे का तर त्याला म्हणलं हो मी आहे म्हणलं तर तुला प्राचार्याने इथं बोलवलंय म्हणून सांगितलं आता आपला आणि प्राचार्याचा काही संबंध कधी आला नाही या ना यायचं काही कारण नाही ना आपण काही प्राचार्यांच्याकडे दोनच मुलं जायची एक अत्यंत हुशाराने तर कोण खोडसळपणा केला असेल तर आपण दोन्हीतही नव्हतो त्यामुळं आपल्याला बोलवलं काय पण तरी पण गेलो त्या ठिकाणी तर ते प्राचार्य म्हणाले की कॉंग्रॅच्युलेशन वी आर प्राऊड ऑफ यू आता कॉन्ग्रॅच्युलेशन शब्द गेलेला नव्हता पण काहीतरी चांगलं घडलं मन, म्हणून मी म्हटलं वा ठीक काहीतरी घडलं एवढं सांगितलं की ते म्हणाले की यू आर फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी न... आणि मग मला आश्चर्य वाटलं कारण ते आमचं मी नंतर बघितलं ते नाव होतं माझ्यावर पण ते नाव आपलं येऊ शकतं हे काही कळलं नाही ना आणि असं कधी आपण करणार मराठवाड्यातली मुलं आत्मविश्वास कमी पडतो तो जरी हुशार असला तर मी हुशार नाही गरीब आहे बावळट आहे मला काही येत नाही असंच त्यांची एक प्रतिमा तयार असते बरोबर बर, आणि त्याच्यात काय झालं की तो पहिला आल्यामुळं मी त्या कॉलेजमध्ये झळकलो म्हणजे पायजमा शर्ट टोपीवाला मुलगा काहीतरी त्याला धरून फिरवतात असं काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं सगळे माझ्याकडे बघायला लागले अरे बावळट आहे पण विद्यापीठात पहिलं आलं तर हा एक चांगला अनुभव होता माझ्यासाठी का, जे तुम्ही अभ्यास चांगला केला दुसरा काही पर्यायच नव्हता ना आपल्याला काय त्याने काय सांगितलं होतं त्याबरोबरच दयानंद कॉलेज मधले जे तुमचे प्राध्यापक होते ते देखील म्हणजे तुम्हाला गोडी वाढवली त्या कॉमर्स विषयातली चांगली झाली आणि शिक्षक चांगले होते त्याच्यानंतर मग काय झालं त्याच्यामध्ये की जे प्राचार्य होते त्यांनी त्या अकाउंटंटला बोलवलं सांगितलं की ह्याची फी माफ करा लायब्रियनला बोलावलं की ह्याला लागेल ते पुस्तकं देत जा म्हणजे माझे प्रश्न बरेचसे सुटलेले आणि मग पुढं माझ्या लक्षात आलं की आता आपण चांगल्या रीतीनं आता बीकॉम होऊ शकतो आपण आता झळेल त्याच्यात म्हणजे श्रीमंताची मुलं काही जी होती समजा बरोबरीला ती माझ्याशी बोलायला लागली म्हणजे जी, जी पु मुलं बोलायची नाहीत ती मुलं बोलायला लागली आपल्याला तुझं नाव काय कुठलं गाव काय वगैरे त्याच्यात एक माझा मित्र झाला मदन अगरवाल म्हणून तर त्याच्या मेवण्याचा पेट्रोल पंप होता बर तर तो म्हणाला तू माझ्याबरोबर राहा मी म्हणलं कारण माझं सकाळी कॉलेज असायचं दुपारनं वेळ होता आणि मग पैशाच्या अडचणी होत्याच ना कॉलेजच्या प्रश्न फीचे मिटले पण बाकीचं का काय खोली भाडं आहे राहायचं आहे तर मी तुझ्याबरोबर राहायचं म्हणजे काय करायचं म्हणजे तू मला काही छोटी मोठी नोकरी देऊ शकतो का हो त्यांनी मग त्याच्या ओळखीने मला पेट्रोल पंपावर नोकरी दिली पेट्रोल पंपावर मग मी पंचवीस रुपये महिना नोकरी करायचं काय काम असायचं तिथं पेट्रोल भरणे बाजी शिकवलं ना आपल्याला त्यांनी ते पण तिथे काय होतं तिथेही टेन्शन असायचं म्हणजे पेट्रोल एक्झॅक्टली भरता आलं पाहिजे ना समजा आता पाच लिटर आहे पाच लिटरला कमी असलं तर ड्रायव्हर ओढत अ्या कराय असं म्हणायचं तो म्हणजे कमी दिलं तर आणि जास्ती दिलं तर मालक म्हणायचं अरे काय गेला ना पॉईंट पुढे म्हणजे ह्या टेन्शन म्हणजे ते बरोबर पाचच्या पाच आलं पाहिजे ना ते तर असं ते होतं साधारणपणे मग तिथं त्यांचं स्पेअर पार्टचं दुकान होतं त्या स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये मी काम करायचो तर साधारणपणे एक आ, तीन एक वर्ष मी काम केलं ते प... के त्या ठिकाणी तीन वर्ष काम केलं पण त्याच्यात मग काय होतं की ड्रायव्हर क्लिनर हे वेगवेगळे लोक त्यांच्या भेटी नंतर त्या पेट्रोलचं जे काही उधारीनं दिलेलं असायचं ना ते संध्याकाळी मोठमोठ्या दुकानात जाऊन ती उधारी वसूल करायची तर हे सगळं का मला त्यावेळेला फार शिकायला मिळालं शिकायला मिळालं हां कारण ते उधारी ज्याच्याकडे मागायला जायचं तो म्हणाला कला जाना आणि की दोन चार वेळा गेल्यानंतर मालक म्हणा तू जातच नाही आहे का काय अरे काही उधारी वसूल होत नाही मग मालक तू जात नाही म्हणतो तो कलाना परसवाना म्हणतो असं मी काहीतरी टेन्शनमध्ये यायचो पण त्याला इलाज नव्हता त्या ठिकाणी तर समाज फार वेगळा आहे आहे काय पण व्यवहार शिकलात तुम्ही कॉलेज बरोबर व्यवहार कसे असतो ते कळलं आता समजा पाच लिटर पेट्रोल दिलं एखादा ड्रायव्हर म्हणायचं दस बिल देणार मग मला हे कळायचं नाही पाच घेतलं दस बिल का मागतो तर आपल्याला ते काही हे नव्हतं पण ते करणारे करायचे ते आमच्या वरचा जो सिनियर आहे तो करायचा ना पण मला हे कळायचं नाही की असं का होतं पण नंतर कळलं मला ते काय फार उशी त्या उशिरा म्हणजे त्यावेळेला समजून घ्यायचं काही कारण नव्हतं पण माझा प्रश्न काय होता पंचवीस रुपये मिळाले खोली भाड्या जायचे माझ्या मित्राचंही मी खर्च भागवायचो त्यामुळे ते विषय मग कस्तुरे नंतर कॉलेजमध्ये कुठले प्रोफेसर म्हणजे प्रोफेसर हा म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा संबंध कायम राहिला तो आता म्हणजे त्यावेळेला प्राध्यापक भंडारी सर म्हणून होते ते नंतर प्राचार्य झाले नंतर आता इथं आपल्या कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांचा संबंध अजूनही आहे जसं सुशील भंडारी त्याचे वडील आहेत ते तर असे अनेक शिक्षक माझे शेवटपर्यंत चांगले संबंध होते आणि पुढं म्हणजे मग मी बी कॉम झाल्यानंतर मग बी कॉमला मी विद्यापीठात तिसरा आलो मग बीकॉम झाल्यानंतर मग बाकीचे काही लोक मला म्हणायचे तू हुशार आहेस तू सी ए कर म्हणून मी पुण्यामध्ये आलो पुण्यात आल्यानंतर मग मा माझ्या लक्षात आलं की इथली आर्थिक परिस्थिती आणि ताळमेळ एवढं सोपं नाही दिसत कारण सी कडे ते नहीं, नहीं। 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 सीए पन्नास रुपये द्यायचे आर्टिकल म्हणून तीस पन्नास तीस साठ नव्वद हां असं काहीतरी त्यावेळेला होतं पण ते काही वेळेला काहीच द्यायचे काही नाही देत नव्हते दे। हां मग मी म्हटलं मग हे आपलं काही जमणार नाही गणित आपले ती तीन चार वर्ष तीन वर्ष आर्टिकल सिप करायची आणि एखादं वर्ष ग्रेस धरून चालायचं तर आणि इथपर्यंत आपल्याला खर्च भागणार नाही म्हणून मी शेवटी एक मार्ग असा काढला की एक पार्ट टाइम नोकरी झाली कुठे शंभर रुपये म्हणजे काय डेअरीमध्ये बरं शंभर रुपये आमच्या गावचे श्री एन टी केटेकर म्हणून इथं पुण्यामध्ये चार्टर्ड हां ते सी ए झालेले होते त्यांच्या ओळखीनंच एका डेअरीमध्ये नोकरी घेतली आणि मग शंभर रुपये महिना नोकरी असायची शंभर रुपयामध्ये खोली भाडं काय पंचवीस तीस रुपये जायचं जेवणाला पंचवीस तीस जायचे आणि अशा रीतीनं आपलं भागायचं असं करत करत मी बी एम सी सीमध्ये कुठल्या साली आला सर पुण्यामध्ये मी आलो अडसठ साली अडुसष्ट साली जून ला आलो मी या ठिकाणी आणि एक वर्ष मग इकडे इकडेच गेलं नोकरी शोध असं करून मग एकोणसत्तरला बीएमसी सी मध्ये ला कारण मी काय होतं लातूरला असताना डिबेटिंग वगैरे मध्ये भाग घ्यायचो आणि वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने पहिलं दुसरं बक्षीस हमखास असायचं मला त्यामुळे मग काही लोकांचं म्हणणं तू फार चांगलं बोलतोस तू प्राध्यापक हो आणि मलाही वाटायचं तसं आपण चांगलं बोलतो तर प्राध्यापक व्हावं म्हणून था मग इथे आलो मी आणि मग एमकॉम झालो एम कॉम होता होता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आ, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मला नोकरी लागली बरं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे रिटन टेस्ट त्यांनी घेतली होती तर त्या रिटर्न टेस्टमध्ये पहिले जे दहा आले तर त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू आम्हाला घेतलं बरं मग मी जॉईन पण झालो आणि त्यांनी मग एक दिवस काम केल्यानंतर ते म्हणाले आता तुला कराडला जावं लागेल आणि मी एम कॉम फायनलला होतो तर मी म्हणलो आता कराडला गेल्यावर आपलं एमकॉम फायनल होतं डोक्यात काय भरलं होतं आपल्या की प्राध्यापक व्हायचं मी म्हणलं नाही नाही मला प्राध्यापक व्हायचं आहे आणि मला काही कराडला जायचं नाही तर तिथे पुरोहित म्हणून जनरल मॅनेजर होते तर, तर मी बाहेर आणि त्यांनी मला बोलावून घेतलं तू हा डिसिजन बरोबर घेत नाहीयेस अरे स्टेट बँकेमध्ये नोकरी लागावं म्हणून जीव टाकतात आणि तू जॉईन होत नाही आहेस येत ये नाही आहेस प मी म्हणलं नाही सर मला लेक्चरर व्हायचं आहे म्हणलं मग ते म्हणले काय खेड्यातल्या घ्यायला काय अंदाज येत नाही म्हणून मग त्यांनी काही सोडून दिलं मला मग मी इथे सोडली नोकरी आणि किती रुपयाची नोकरी होती ती त्यावेळेस किती पगार होता म्हणजे त्याचा पगार घेतलाच नाही ना त्याचा पगार एक दिवसच गेलो कराडला जायचं म्हणल्यानंतर पुढे केलं पण पगार इतरांपेक्षा स्टेट बँकेचे चांगलेच असणार ना ते पगार प्रोफेशनरी काहीतरी ऑफिसरची नोकरी होती पण ते डोक्यात टीचरशिप भरलेली होती त्यामुळे मग बी एम सी एम कॉम केलं आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये लेक्चररशिप मिळाली नगरच्या कॉलेजमध्ये लेक्चरशिप मिळाली ठाण्यामध्ये नोकरी मिळाली म्हणजे जिथं जाईल तिथं मी सिलेक्ट व्हायचो अण्णासाहेब नंतर तुम्ही परत नाही नाही मग तिथं तीन दिवस काम केलं ना मग डोक्यात एक अशी कल्पना आली की आपलं गाव भलो आपल्या गावी जायचो तर समाजाची सेवा करायची आपलं गाव सुधारायचं तो भाग सुधारायचा पण हे कळतं कुठं बाकीच्या गौरे कळत नाहीत ना मग हे तीन दिवस केल्यानंतर मी दयानंद कॉलेजला कॉमर्सला तिथे प्राचार्य नावाडे ज्यांनी माझ्या जा पाठीवर हात फिरवला होता पहिला आला म्हणून तेच प्राचार्य होते त्यांनी मला बोलवलं तू ये आणि आमच्या कॉलेजला जॉईन हो म्हणून बरं म्हणलं मी तिकडे ही नोकरी सोडून तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर इन द मेन टाईम बहात्तर मध्ये लग्न झालं एकोणीशे बहात्तर मध्ये हा मॅडम पुण्याच्या आणि मी तिकडं त्यामुळं पुना आणि आपला मराठवाडा मग तुम्ही इकडं कसं कॅब म्हणजे आलात नाही नाही ते एक कसा आहे जून एकोणीस एकोणसत्तर मध्ये मी एमकॉमला शिकत असताना आमच्या गावचे पाटील आहेत त्यांचा मुलगा नॅशनल मॉडेल स्कूलला होता तर त्याला ते सोडायला यायचे बर आणि सोडायला आल्यानंतर तिथे आमचे सासरे जे आहेत त्या नॅशनल मॉडेल स्कूलला मिलिटरीतनं रिटायर झाल्यानंतर अकाउंटंट म्हणून होते बरं मग ते काय म्हणायचे आमच्या पाटलाला पाटील आमच्या मुलीला मुलगा बघा ना बरं तर ते काय म्हणाले अरे ते सारखे म्हणतायत तर चल त्यांना मुलगा दाखवायचा मी म्हणलं मला लग्न करायचं नाही ना पण अरे करायचं कुणाला आहे तू चल आमच्याबरोबर त्यांनीच नारळ खडीसाखर घेतलं आणि आम्ही ती मुलगी बघायला गेलो म्हणजे लग्न करायचं नव्हतं पण त्यांच्या आग्रहासाठी गेलो बरं आणि गेल्यानंतर मग मी एमकॉमच्या फायनलला होतो त्यावेळेला तर पुन्हा मग ते आता जुळ योगायोगाच्याच गोष्टी म्हणायचं आपला मराठवाडा कुठं पुन्हा कुठं बहिणी आवडल्या म्हणजे तुम्हाला नाही नाही आवडल्या म्हणण्यापेक्षा आता आपण मुलगी बघितल्यानंतर पुन्हा ते म्हणाले काय हरकत आहे काय नाही असं तसं झालं त्यावेळेला टुरिझमला सर्विसला होतो मी बर 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 तर मग ठीक आहे लग्न झालं तर टुरिझमला सर्व माझ्या मला अनेक प्रश्न पडायचे पुण्यात आल्यानंतर टुरिझमचा विषय निघाला म्हणून सांगतो की एक वर्ष त्या टुरिझमला असताना मी गाईडशिप पण केली अरे वा तर ते काय करायचं परदेशी जर्मन जपानीज माणसं आली की त्यांना टूरला घेऊन महाबळेश्वरला जायचं आता आम्ही काय करायचो की ते इंग्रजीचं पुस्तक असायचं आता महाबळेश्वर किती उंचीवर आहे काय कुठले पॉईंट्स आहेत काय वगैरे हे सगळं पाठ केलेलं असायचं आणि मग त्यांना ते सांगायचं इज महाबळेश्वर हाईटिसाइन दिस पॉईंट निडल पॉईंट अँड बॉम्बे पॉईंट वगैरे सांगायचं मग त्यांनी काही समजा त्यांचं इंग्रजी बऱ्याच वेळेला आपल्याला कळायचं नाही मग काही कळलं तर या 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 म्हणायचं झालं म्हणजे असं करू नये वेळ आपण नाही तर त्याच्यानंतर दुसरं एक असं असायचं की त्या टुरिझमला सर्विस करत असताना मला एक दोन प्रश्न असे पडले की सकाळी पावणे दहाला मी गेलो तर तो, तो तिथला शिपाई जो आहे तो झाडू मारत होता आणि फोन वाजत होता तर फोन वाजत असताना हा काय म्हणाला आलो 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 मला हे कळेल ना की हा आलो आलो काय म्हणतो म्हणजे फोनला ऐकू येतो का काय पण विचारणार कोणाला त्याच्यानंतर दुसरा मी समोर बसलेला आहे आमच्या साहेबाला टुरिझम मिनिस्टरचा फोन आला साहेब उठून बोलायला लागला मला वाटलं हा मी बसून बोलतो ना हा उठून का बोलायला लागला पर... की मिनिस्टरचा फोन आहे दिस मिनिस्टर दिसतो का काय त्याच्यामध्ये असं वाटलं असे अनेक प्रश्न मला खेड्यातून आलेल्या मुलाला ह्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळे कळायच्या जिथं मी सर्विस करायचो तिथे एकदा फोन आला कोण बोलतोय मी म्हणलं त्या त्यांनी सांगितलं देशपांडे बोलतोय मी ठेवून दिला फोन आल्यानंतर साहेबाला सांगितलं की देशपांडेचा फोन होता तो माझ्यावर खेक असला अरे पुण्यामध्ये एक एक नुसता खडा टाकला तर शंभर देशपांडे असतात कोण देशपांडे कशासाठी फोन आला काय तुला एवढं साधं कळत नाही का मग त्याच्यानंतर मला कळायला लागलं की फोन आल्यानंतर देशपांडे त्याचे वडील त्याचे कु कुळी विचारायचे गरज नसली तर तो वैतागेपर्यंत विचारायचे इथपर्यंत आम्ही काही गोष्टी शिकलो या ठिकाणी म्हणजे अनुभव अनुभवात हे शिकत गेलो या ठिकाणी नाही मला एक प्रश्न विचारायचा होता मी आधीच विचारतो आत्ता म्हणजे मी प्रश्न विचारणार होतो उत्तर मला आधीच मिळालं तुमचं दिलखुलास व्यक्तिमत्व का आहे याच्या पाठीमागचं गुपित विचारणार होतो तुम्ही आत्तापर्यंत खुलवून सांगितलात जे वेगवेगळे तुम्ही नोकऱ्या केलात किंवा जे काही आत्ता तुम्ही टुरिझमचं जे काय गाईड म्हणून काम केलात त्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडत गेलं ते म्हणजे नाही नाही माणस वेगवेगळ्या वे प्रकारची माणसं भेटली आणि आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला की आपण काहीतरी करतो इतरांना ज्या संधी नाही त्या आपल्याला मिळत आता और... तिथे सुद्धा मी टुरिझमला कन्फर्म झालो असतो पण आता कॉमचा रिझल्ट लागला तो साहेब म्हणाला अरे तुझा कन्फर्म करतो मी तर मी म्हटलं नाही आता मला लेक्चरर आहे मग ती पण नोकरी सोडून दिली आणि लेक्चरर झालो तुम्हाला कुठलं तुम्ही लेक्चर झाल्यानंतर कुठल्या विषयामध्ये शिकवलात कॉमर्सला मी साधारण काय काय की बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा तुम्हाला विषय त्याचा माहीत आहे तर मी अकाउंट शिकवायचो त्याने सेक्रेटर प्रॅक्टिस शिकवायचो बिझनेस ऑर्गनायझेशन शिकवायचो आणि टीचिंग माझं चांगलं मुलांना आवडायचं आहे ते रिझल्ट चांगले लागायचे छान त्यामुळं सर uh, फारच छान पद्धतीने तुम्ही जे काही तुमचं बा बालपणापासूनचं कॉलेजपर्यंत सा, जे सांगितलात फारच म्हणजे भावण्यासारखं आहे सगळ्यांना घेण्यासारखं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सर्वसाधारण एक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सचोटीनं प्रामाणिकपणाने राहून आपल्या यशाला गवसणी घालू शकतो हे निश्चितच तुमच्याकडून आम्हाला शिकता येईल आणि जे काही uh, समोरचे तुमचे विद्यार्थी आहेत किंवा मित्रमंडळी आहेत निश्चित याचा फायदा होईल असं मला वाटतं सर मराठवाडा मित्रमंडळ यांचं एक ब्रीद वाक्य आहे तुमचं की येथे बहुतांचे हित मला असं वाटतं की मराठवाडा मित्रमंडळासोबत देखील तुमचंही ते स्वतःचं ब्रीद वाक्य आहे बहुतांचे हित सांभाळायचं हे विचार कसं तुमच्या मनात आलं आणि ते प्रेरणा कुट कुठून मिळाली आणि ते तुम्ही प्रारंभ कसं केलात याच्या संदर्भात थोडंसं मला थोडीशी पूर्वपीठिका का सांगतो की मी हडपसाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं अण्णासाहेब गगन महाविद्यालय आहे तिथं मी प्राध्यापक होतो तर मी सकाळी साडेसात ते साडेबारा एकपर्यंत पर्यंत ते कॉलेज करायचो आणि साधारण एकोणीसशे ऐंशीच्या पुढे मी इकडे वसतिगृहावर जायला सुरुवात केली कारण त्यावेळेला फक्त वसतिगृह होतो बरोबर तर वसतिग्रहावर जायचं खोल्यांचं वाटप करणे त्याच्यानंतर मुलांच्याकडनं फी वसूल करणे वसूल झालेल्या फीच्या पावत्या देणे ती बँकेत भरणे आणि बारीक सारी कामं करायचो मग ते अजूनमधून साहेब वगैरे वर्षातून एकदा दोनदा शंकरराव चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण साहेब येत असत <simus> मग आल्यानंतर ते मुलांशी बोलत असत की मुलांना विचारत असत की बाबा इथं काही अडचणी नाही ना तुमच्या वगैरे असं विचारत असत मग तत्पूर्वी मुलांच्या काही अडचणी नाहीत ना ह्याची आम्ही काळजी घ्यायचो कारण मुलं जर चव्हाण साहेबाला काही अडचणी आहेत म्हणून सांगितलं तर ते मग रागवले असते तर ह्या <simus> बारीक सारी गोष्टी आम्ही करायचो तर ऐंशी ते साधारणपणे एक पंच्याऐंशी पर्यंत हे फक्त वसती करायची बारीक सारीक कामं करायचो असं आठवड्यातून एक दोन तीनदा वगैरे असं कॉलेज झाल्यानंतर मी यायचो यायला जायलासुद्धा चार आठाणीच लागायचे बसने पण ते आपल्यालाच खर्च करावे लागायचे कारण मंडळाकडे काही नव्हतं बरोबर मग पंच्याऐंशीला कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सुरू झालं आणि एकोणीसशे शहाऐंशीला कॉमर्स कॉलेज सुरू झालं तर कॉमर्स कॉलेज सुरू करण्याची पूर्वपीठिका अशी आहे की त्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये फर्स्ट इयर बी कॉमला प्रवेशच मिळायचे नाहीत खूप मोठा प्रश्न होता तर मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा आपण एक कॉमर्स कॉलेज सुरू करावं आणि मग आम्ही अर्ज तयार करून शंकरराव चव्हाण साहेब त्याला मुख्यमंत्री होते तर त्यावेळेचे सेक्रेटरी जे होते रामचंद्र पाटील मी आणि काही संस्थेचे पदाधिकारी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की आपल्याला कॉमर्स कॉलेज सुरू करायचं आहे तर ते सकाळी सकाळीच आम्ही गेलेलो होतो ते मूडमध्ये होते पहिले आम्ही पहिलेच व्हिजिटर असल्यामुळे तर त्यांनी असं लिहिलं की जागा कुठ आहे मी म्हणलं आहे तिथं ऍडजस्ट करता येईल पर... मग त्यानंतर त्यांनी विचारलं की प्रिन्सिपल कोण आहे तर मी म्हणलं मी सुरुवातीला बघायला तयार आहे कारण तिथं काही नव्हतंच त्यामुळे त्या प्रिन्सिपल कोण येणार होतं तिथे मी कारण ते कॉलेज करून हे बघायला तयार आहे असं मी सांगितलं ठीक आहे म्हणून त्या अर्जावर त्यांनी प्लीज द नीडफुल असं लिहिलं म्हणजे माझ्या लक्षात आलं की ह्याने लिहिलंय म्हणजे आता काम झालंय पण त्यांनी सेक्रेटरीला बोलावून काय सांगितलं सगळ्यांच्या बरोबर ह्यांची परवानगी द्यायची म्हणजे मग ती परवानगी आम्हाला आली जुलै अखेरला तोपर्यंत बरेचसे प्रवेश झालेले होते ना मग परवानगी तर आली मग आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट त्यावेळेला प्रोसिजरल काही फार माहिती नव्हती आम्ही जाहिरात दिली जाहिरात दिल्यानंतर आम्ही व्हाईस चान्सलरला भेटलो तर तिथं कोणीतरी सांगितलं की तुम्ही आधी जाहिरातच कशी काय दिली तुम्हाला अजून विद्यापीठाची परवानगी नसताना आम्ही दिली आम्हाला मुलं मिळणार नाहीत म्हणून आम्ही दिली म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली आणि काहीतरी माध्यमातून ती कमिटी आली आणि परवानगी विद्यापीठाची मिळाली शासनाची मिळाली विद्यापीठाची मग आम्ही सुरुवात केली कॉलेजला साधारण ऑगस्टला मग सुरुवातीला एक एकशे एकतीस विद्यार्थी साधारणपणे फर्स्ट इयर बी कॉमला मिळाले पण ती मुलं कोणती होती सगळे तीन मार्क्सशीटवाले चार मार्क्सशीटवाले मुलं मिळाले ज्याला कुठेच प्रवेश मिळाला नाही तर ठीक आहे सोनं जेचा होता मग आम्ही आता ही मुलं तर आ, आली आता पण आमच्याकडे टीचर नव्हते मग माझी जी मित्रमंडळी होती तर त्या मित्रमंडळी आम्ही काय करायचो दुपारनं कॉलेज ठेवायचं साडेसात ते साडेबारा बरीचशी कॉलेजेस होती मग आम्ही कॉलेज दोन ते सहा ठेवायचं मग दोन ते सहा का ठेवायचं की इतर कॉलेजेसमध्ये जे टीचर आहेत त्यांना मित्रमंडळींना बोलवायचं आणि आम्ही हे शिकवायचो सिनियर टीचर होते तर हे केलं बरं सिपाई नव्हता मग बेलचा प्रश्न यायचा मग आम्ही असं हे ठरवून घेतलं की बाबा एक पंचेचाळीस मिनिटं झाली की आपणच बाहेर यायचो तेवढे बेलची वाट बघत बसायची नाही त्यानंतर तिसरा प्रश्न होता क्लार्क तो आ, क्लार्क नेमण्या ने इतकं पैसे नव्हते हो कोणाकडे मग आम्हीच हो जे आहे ते पावत्या वगैरे सगळं काही करायचो त्या ठिकाणी त्यामुळे सिपाई नाही क्लार्क नाही टीचर आहेत पण रोलवरचे नाहीत पगारी नाहीत अशा पद्धतीने ते का कॉलेज आम्ही चालू केलं चालू केलं आणि मग आमच्या एक लक्षात आलं की आम्ही प्रामाणिकपणे करायचो कोणाचं नुकसान होणार नाही एवढं बघितलं तर रिझल्ट चांगले लागले आमचे एक बरोबर तीन जण चार मार्क्सशीटवालेसून सुद्धा पन्नास साठ टक्क्यापर्यंत रिझल्ट गेले आम्ही चांगलं थोडंसं सिनियरिटी शिकवल्यामुळे पण मग पुढच्या वेळेला चार मार्कशीटचे तीन झाल्या तीनच्या तीन दोन झाल्या दोनचा एक मग फास्ट क्लास का असे ना एक मार्कशीटवाला आला आमच्याकडे दोन तीन वर्षांनी मग आम्ही म्हणायचो आता सुरुवात चांगली झाली एक मार्कशीटवाला आला पास पासवाला का होईना आला मग पुढं हळूहळू हळू रिझल्ट चांगले होत गेले मग सेकंड क्लास आला मग फर्स्ट क्लासवाला आला मग आमच्याकडे ते ज्युनियर आणि सिनियर दोन्ही होतं आमचा ज्युनियर कॉलेजचा निकाल बारावी टक्के बारावीचा लागला आणि समजा शंभरामध्ये दोन तीन जरी फर्स्ट क्लास आले तर तो आमच्याकडे राहायचा नाही मग आमच्याकडे तयार झालेला फर्स्ट क्लासचा मुलगा दुसऱ्या कॉलेज मग आम्ही आम्ही थोडं नाराज व्हायचं ना किंवा आपल्याकडे अजून त्याचा विश्वास नाही असं समजा आणि मग असं करत करत आम्ही प्रयत्न खूप केले मग आमच्या एक लक्षात आलं माझ्या की मी थोडंसं टुरिझम इकडं तिकडे फिरलेलं असल्यामुळे कॉलेज माहीत करायचं असेल तर काहीतरी वेगवेगळ्या उपक्रम करायचे मग पुण्यामध्ये दिग्गज लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्र असतील सामाजिक शैक्षणिक दर आठवड्याला एकाला बोलवायचं त्याचं व्याख्यान घडून आणायचं माणूस मोठा असल्यामुळे पेपरला नाव यायचं मराठवाडा मित्र वाणिज्य महाविद्यालयात अमक्याचं व्याख्यान झालं ते असं म्हणाले तसं म्हणाले काहीतरी ते पेपरला यायचं त्यामुळं पुढं काही लोक म्हणायचे अरे हे शिकवतात का हे हेच कार्यक्रम हेच काम करत बसतात त्याच्यातनं झालं काय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले त्या उपक्रमामुळं आम्हाला प्रसिद्धी मिळाली आणि मुलंही आता हळूहळू चांगली मिळत गेली बरोबर आणि पुढं मग टीचर पण आम्ही फुल टाईम नेमले वगैरे आणि सुरुवातीला विनानुदान तत्वावर असेल तरी शिक्षक कसं आहे की त्यांनाही शक्यता होतं की बा आपण चांगलं काम केलं तर इथं आपल्याला नोकरी पक्की आहे पक्की आहे म्हणून सगळ्यांनी टीमवर्क केलं खूप मेहनत घेतली आणि एक कॉमर्स कॉलेज चांगलं उभं राहिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की मग पुढे आ, आज परिस्थिती अशी आहे की चौऱ्याण्णव टक्क्याला प्रवेश बंद होतो म्हणजे जिथं तीन आणि चार मार्कशीट वाल्यापासून कुठं आलो चौऱ्याण्णव टक्क्याला आलो त्याच्यानंतर दुसरा भाग पुणे विद्यापीठ आणि आम्हाला बेस्ट कॉमर्स कॉलेज म्हणून अवॉर्ड दिला, दिला। बेस्ट कॉलेज तीन लाख रुपयाचा चेक आणि हे दिलं त्याच्यानंतर नाग जी आहे ते आम्हाला दोन वेळाच्या सायकलमध्ये ए ग्रेड मिळाली आणि अनेक उपक्रमामध्ये झाला किंवा पुरुषोत्तम म्हणजे आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं जे दिग्गज कॉलेजेस असेनसुद्धा त्यांना मिळालेलं नव्हतं पण आम्हाला ते पेपरला सगळीकडे नाव झालं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात झालं सामाजिक स्पोर्ट्स सगळीकडे झालं अनेक चांगलं महाविद्यालय म्हणालं ते मला आश्चर्य मी दुरून आपला विचार करायचो की जे लोक म्हणत होते हे कॉलेज चालणार नाही ते आपण प्रामाणिक प्रयत्न करून ते चाललं टिकलं वाढलं विकसित झालं आणि आता लोक चांगलं म्हणायला लागलेत ह्याचा एक थोडासा अभिमान अभिमान वाटायचा आपण हे करू शकलो अशक्य ते गोष्ट करू शकलो आता हे का का विश्वास आला तर मी ज्या परिस्थितीतून आलेलो होतो नहीं। नहीं। जी संकट जी प्रतिकूल परिस्थिती भोगलेली होती फेस केलेली होती त्याचा फायदा या ठिकाणी झाला कारण मी हातपाय गाळून बसायचो नाही कोणी चांगलं सुरुवातीला चांगलं म्हणणार नाहीच आहे आपल्याला बरोबर पण ते गृहीत धरून मी तो प्रयत्न केला आणि आज चांगल्या परिस्थितीला सुरुवातीला तुम्ही दीडशे विद्यार्थ्यांना काहीतरी हो। फ्रीमध्ये किंवा कमी शुल्कामध्ये वसतीगृहात प्रवेश देत होता त्याबरोबर फीस मध्ये देखील कित्येक गरजू विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही फीस माफ केलात किंवा आज मला असं कळतंय की पन्नास लाख रुपये तुम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवता हो आताचा भाग आहे तो तुम्ही म्हणता येतो सुरुवातीला स्वामी साहेब फीस शंभर रुपये होती हु, त्या शंभर रुपयामधले काही द्यायचे काही नाही द्यायचे अर्धे म्हणायचे आता पन्नास भरतो नंतर भरतो नंतर म्हणायचे पैसे नाहीत तर अनेक मुलं आली राहिली आय एस झाली आयपीएस झाली आणि खूप मोठ्या पदावर गेली हे मराठवाडा मित्र नसतं नसत राहूच शकली नसते अनेक मुलं सीएस झाली बरोबर सीएस झाली हो हो त्याचा खूप फायदा झाला कमी खर्चा, खर्चा मदे, मदे। कमी फी मध्ये पुण्यामध्ये असं वसतीग्रस्त नव्हतं ना हुँ, सेंट्रल पॉइंटला आणि संस्थेनं खूप मदत केली इथे बहुतांचे हित तुम्ही जे म्हटला ते खऱ्या अर्थानं ते झालं आणि अलीकडं आता म्हणाल तर दर वर्षाला आम्ही एक ते दीड कोटी फी माफ करतो बापरे फारच म्हणजे अलीकडची कथा आहे आमचं ध्येय काय आहे कुठलाही गरीब होतकुरू हुशार विद्यार्थी पैसे नाही म्हणून तो परत गेला किंवा शिक्षणापासून वंचित झाला असं होता कामान सीए, आता कॉमर्स जसं तुम्हाला सी ए सी एस किंवा हे सांगितलं तसे अलीकडे आमचं लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेज मध्ये आतापर्यंत आमची सत्तावीस मुलं जजेस झालेली आहेत ती मुलं कोण आहेत कामगाराची आहेत मजुराची आहेत मध्यमवर्गातली आहेत आम्ही त्यांना वसतिगृहात ठेवलं त्यांची फी माफ केली कॉलेजची फी माफ केली त्यांना जमेल त्या सगळ्या प्रकारचा सपोर्ट दिला म्हणून ही मुलं जेस झाली नाहीतर थोरा मोठ्याची मुलं जेस होतात पण हे गोरगरिबाची मुलं जेस होणं स्वप्न सुद्धा बघू शकत नाहीत पण हे घडलंयचो आम्ही आणि अनेक मुलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात गांधीजीचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय तुमच्याकडे आहे असं म्हणावलं नाही आपण प्रयत्न केला ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या शहरात हो। येऊन ह्या पद्धतीने यशो गाथा म्हणजे तयार करतात तुम्ही गांधीचं म्हणून केलं ते एक जैन बोर्डिंग तुम्हाला जैन बोर्डिंग नाही आपलं एच हो बोर्डिंग ते माहिती आहे तिथे गांधी म्हणून तिथे ते व्यवस्थापक आहे तुमच्या कदाचित परिचय असतील त्यांच्याकडे एक वॉचमन आहेत बर मामा तर त्या ची मुलगी सी ए झाली अरे कॉमर्स कॉलेजला होतोय की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये असणारे विद्यार्थी कॉमर्स मध्ये जर ऍडमिशन घेतले आणि जर त्यांचा अभ्यास चांगला असेल तर सीए आरामात होऊ शकतात पैसे लागत नाही अकरा नाही नाही पण आम्ही अकरावीची फी बारावी सगळी फी माफ करायचो भेटायचे की सर फीच काय माफ करायचं अशा अनेक मुलांची फी माफ केली हे कॉमर्स कॉलेजचं झालं पण त्याबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या जे काही फार्मसी कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे रिटायर झालो दोन हजार सहा पर्यंत दोन कॉलेजेस होते आणि कॉमर्स होतं आणि इंटीरियर डिझाईन होतं मग मी रिटायर झाल्यानंतर संस्थेने मला काय सांगितलं किंवा कागदावर तुम्ही रिटायर झाला पण तुम्ही काम करत राहा बर आणि मी विचार केला ठीक आहे आपल्याला अनुभव आलेला आहे इन द मेन टाइम मी विद्यापीठामध्ये काम केलेलो होतो मी मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर होतो अकॅडमी काउन्सिलचा मेंबर होतो अशा म्हणजे विद्यापीठाचं बजेट तीन वेळा सादर केलं होतं म्हणजे सगळ्या प्रकारचा अनुभव मला आलेला होता बरोबर आणि म्हणून त्याचा हे करून आम्ही मग नंतर काय केलं की के दोन हजार सहाला ला दहा एकर जागा लागत होती इंजिनिअरिंग कॉलेजला पण आमच्याकडे पाच एकर दोन गुंठे होती कर्वेनगरला कारण शासनाकडून मिळालेली जागा होती ती ती पाच दोन ला आली की आम्ही लगेच प्रस्ताव टाकला इंजिनिअरिंग कॉले हु, कॉलेज आज ते इंजिनिअरिंग कॉलेज की ए प्लस प्लस दर्जा आहे त्याला पुणे विद्यापीठाने बेस्ट कॉलेज अवॉर्ड दिलेला आहे त्याला फारच छान आणि नॅशनल रँकिंग मध्येही चांगले कॉलेज आहे त्या वा� ठिकाणचे अनेक विद्यार्थी देशा परदेशामध्ये काम करतात जे हे इंजिनिअरिंग झालं दोन इंजिनिअरिंग केले पण आम्ही एक लोगावला केले तिथं केलं तसंच डी फार्मसी बी फार्मसीचा कोर्स के केला ते कॉलेज सुद्धा ए प्लस ग्रेडला आलेला आहे आणि भारतीय स्तरावर त्याचा त्र्याहत्तरावा नंबर आहे भारतीय स्तरावर म्हणजे जे केलं ते गुणवत्तापूर्वक केलं म्हणजे मातूर काहीतरी करायचं टीचर आहेत नाही त्याचा पगार काही द्यायचा असं आता पगाराचा प्रश्न म्हणून आमच्या संस्थेचं अजून एक वैशिष्ट्य आहे गेल्या पन्नास वर्षामधून नोकरीसाठी एक रुपया कुणाकडून घेतलेला नाही म्हणजे ती दोन लाखाची नोकरी असेल नाही तर तीन लाखाची नोकरी मेरिटवर वर नोकऱ्या अर... दिलेल्या हे ऐकायला कुणाला विश्वास बसणार नाही अशा हे काही गोष्टी या ठिकाणी आहेत जसं तुम्ही याच्या सांभाळता ज्या पद्धतीनं सगळे बरोबरीच्या आहेत घरातल्या आहेत त्या पद्धती कुटुंबातल्या व्यक्ती आहेत अशा पद्धतीनं आम्ही फॅकल्टी सांभाळतो त्यानंतर तिथे आम्ही पहिली ते बारावी शाळा काढलेली आहे काळेवडीला ती शाड़ा न हु. तर ती शाळा कशी दुष्काळी भागात ना अनेक मराठवाड्यातले लोक त्या भागात आले काय शिक्षणाची सोय नव्हती तर बारा तेरा विद्यार्थी घेऊन सुरू झालेली पत्र्याच्या शेडमध्ये ती शाळा सुरू झाली त्याचं उद्घाटन विलासरावांच्या हस्ते झालं होतं हु. ते, ते म्हणाले असती काय शाळा असते का पत्र्याच्या शेडमधली म्हणाली तर आम्ही करू साहेब म्हणाले आज ती सहा मधली इमारत बांधलेली आहे त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा कोटी रुपये घातलेले आता ते पैसे कुठून आले तर इकडं इंजिनिअरिंग वगैरे जिकडे सरप्लस जे आहे ते नेऊन समाजकार्यासाठी तिथं घात वापरले आज पहिली ते बारावीपर्यंत आहे रि रिजल्ट रिझल्ट शंभर टक्क्याच्या जवळपास आहेत गोरगरिबाची अनेक मुलं जी आहेत ते इंजिनियर झाले डॉक्टर झाले मोठमोठ्या पदावर गेली तर ही जर शाळा या पद्धतीची मदत करणारी नसती तर असे घडू शकले नसतं किंवा त्या ठिकाणी पॉलिटेक्निक आहे स्वामी साहेब हे सांगण्यासारखं आहे नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशन तुमचं त्याचं कारण मी सांगतो आमचे जे अध्यक्ष शिवाजीराव गणगे आहेत ते इंडस्ट्रीलिस्ट आहेत हे प्रोफेशनल नर्स अच्छा तर ते म्हणा किंवा डॉक्टर माधवराव सूर्यवंशी असतील किंवा आमच्याकडे काही चार्टर्ड अकाउंटन्ट आहेत किंवा किशोर मुंगळे आहेत ही सगळी मंडळी जी आहे ती इंडस्ट्री प्रोफेशनमधली आहेत त्यांना हँके पँके असे काहीतरी कॅज्युअल चालत नाही जे करायचं आहे ते चांगलं करायचं हा त्यांचा दृष्टिकोन असतो त्यामुळे टीचर नेमायचे ओळखी पाळखीने नाही नेमणार आलेल्या अर्जातनं बेस्ट टीचर मेरिट घ्यायचं त्याचा पगार नियमाप्रमाणे द्यायचा त्यामुळं ही पक्की आहे आमच्याकडे तोच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आणि इथं शंभर सव्वाशे वर्षापासूनचे जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे तुम्ही पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर चालू करता आहोत आणि आजच्या काळामध्ये एक नामांकित म्हणजे संस्था म्हणून गणलं जातं महाराष्ट्रामध्ये त्याचं ता, श्रेय सगळं म्हणजे त्याचं कारण मी एवढं सांगेन की मॅनेजमेंटचा दृष्टिकोन तर आहेच पण त्यांनी मला करू दिलं जे काही समजा हे शिक्षणाचं कार्य केलं बऱ्याच संस्थेमध्ये काय होतं की त्या प्राचार्याला किंवा संबंधित व्यक्तीला करू दिलं जात नाही डिसिजन मला विचारल्याशिवाय आम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही असं होतं पण माझ्या बाबतीत माझ्यावर दाखवलेली विश्वासार्हता म्हणा किंवा मी दाखवलेला प्रामाणिकपणा काय म्हणायचं आहे ते म्हणा पण मला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचा पुरेपूर मी फायदा घेऊन हे सगळं करू शकलो मला असं वाटतं सर्व जे काही गोष्टी तुम्ही केलं तरी त्याचं जे मोठेपणा तो कधी तुम्ही घेतलेला नाही तुम्ही आपल्या वरिष्ठांना तुम्ही श्रेय देता ही चांगली गोष्ट आहे हो पण त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला मी पूर्वीपासून काय आपण कुठे होतो बरोबर आपण काय आहोत कुणामुळे आहोत आणि कुणासाठी आहोत आपल्या हातून सगळ्यांच्या मदतीने समाजाचं काम होतंय ना मग मी तो करण्याचं काही कारण असू नाही ना बरं बरं मुख्य आपला उद्देश काय आहे हो। इथे बहुतांचे हित हितच लोकांचं कल्याण करायचं आहे ना एक्सनी केलं का वाईनी केलं कुणाच्या माध्यमातून घडलं घडतंय ना घडतंय हा महत्वाचा मुद्दा आहे तर सर याच्यामध्ये पुण्यामध्ये तुम्ही आता मी आपण बोलतोय की वेगवेगळे संस्था आहेत वेगवेगळे फार मोठी झालेली आहेत स्पर्धाही भरपूर आहे पण त्यांच्याशी देखील ते जे काही संस्था चालक आहेत त्यांची मैत्री फार चांगले आहेत तुमचे संबंध त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आपण त्यांच्याशी स्पर्धा करत नाही ना बरोबर ते जे काय करतात त्यांच्या स्पर्धेत आपण आपली स्पर्धा आपल्यासाठी आहे आपल्याला आमच्या व्यवस्थापनाचा उद्देश काय आहे शिक्षण चांगलं द्यायचं शिक्षक चांगले नेमायचे आणि चांगले विद्यार्थी संस्कारित विद्यार्थी बाहेर पडतील एवढं बघायचं आपल्याला शिक्षण सम्राट व्हायचं नाही बरोबर आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही काम करतो त्यामुळे एखाद्या संस्था त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं व्हायचं आहे का नाही आपला उद्देश काय आहे आपला उद्देश आहे किती मुलांना तुम्ही अंधारातून उजेडात उजा किती मुलांना तुम्ही आयुष्यात उभं केलं हा महत्त्वाचा भाग ते असल्यानंतर मग कुणाचा प्रश्न येत नाही आणि माझं एक जनरली आहे कुणाशी भांडणतोंड कंप्लीट करायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये मग ते विद्यापीठ असो कॉलेजेस असो संस्थाचालक असो आपल्या सगळ्याशी संबंध चांगले ठेवायचा प्रयत्न करायचा mm -hmm. कारण का की मी लहानपणापासून इथपर्यंत आलो mm -hmm. ते असं कोणाशी भांडणतंट करून संधीच मिळाली नाही ना mm -hmm. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या माणसाची मनं जिंकायची आणि mm -hmm. आपलं काम करायचं मला असं वाटतं की तुमचा स्वभाव मृदुभाषी असल्यामुळे हे जे काही सर्व लोकांना सर्व वेगवेगळ्या विभागातल्या लोकांना बांधून ठेवण्याचं काम तुम्ही छान पद्धतीने केलेलं आहे हा बरोबर आहे आमचे अध्यक्ष हे सांगतात की भाऊसाहेब म्हणजे फेविकाल आहेत म्हणतात त्यांचा हा शब्द आहे की आता तुम्हाला हे आश्चर्य वाटेल की मतभेद घरात असतात बाहेर असतात असतात आपण वाढवायचे का कमी करायचे आपल्या हातात असतं पण संस्थेमध्ये कसं असतं विचार वेगवेगळ्या विचाराची माणसे असतं मी काय करतो की जरी समजा काही मतभेद असले तर आहेत असं दाखवायचंच नाही म्हणजे स्वामी साहेब एक्स बद्दल काय म्हणाले ते काही वेगळं जरी म्हणाले तर स्वामी साहेब तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलतात म्हणायचं सांगायचं तेवढंच सांगायचं त्यामुळे तो, तो, तो प्रयत्न करत राहायचा म्हणजे कटुता जी आहे ती वाढवायची नाही कमी करायचा प्रयत्न करायचा कारण अनेक संस्थांमध्ये भांडण तंटे काय आहेत ते इथे इगोचे अहंकाराचे तू मोठा मी मोठा प पदासाठी आहेत इथं आपला तो प्रश्नच नाही ना पद आपल्याला नकोच आहेत काम चांगलं घडत आहे लोकांचं बरं होत आहे या उद्देशाने आपल्याला जायचं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं की कोणाचंही कोणाशी वाद न वाढवतात त्यात वेगवेगळ्या व्यक्तींचे संबंध कसे चांगले राहतील याचा तुम्ही प्रयत्न केलेला के आहे याचा सिथं परिपाक आपल्याला थोडा मित्र मंडळमध्ये दिसतोय आणि सर आता किती सगळे मिळून किती विद्यार्थी असतील आता साधारण पंधरा हजार विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थी म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण दरवर्षी पंधरा हजार विद्यार्थी वेगळं शिक्षण देणं आणि सांग आमच्याकडचं जे सगळं टॉप शाळा त्या शाळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आदर्श शाळा म्हणून पुरस्कार दिलेला ते पिंपरी चिंचवडची शाळा कधी चालू केली म्हटलं तुम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशीला सत्त्याऐंशीला चालू केली फारच सुंदर तर रिझल्ट सगळी मुलं आहे शंभर टक्के पॉलिटेक्निक आता उदाहरण एक, एक मध्येच सांगायचं तर आमच्या शाळेमधून जो दहावी मुलगा पास होईल त्याला जर पंच्याहत्तर टक्के मार्क्स असतील तर पॉलिटेक्निकला आम्ही फुकट प्रवेश देतो फी पन्नास हजार आहे पण आम्ही त्याच्याकडून घेत नाही आर्थिक परिस्थिती कोमकवत असेल तर त्याला फुकट प्रवेश देतो का देतो तर तो मुलगा किंवा मुलगी डिप्लोमा होल्डर झाली तर तो, तो इंडस्ट्रियल बेल्ट आहे पिंपरी चिंचवडचा त्या ठिकाणी नोकऱ्या लागतात आणि नोकऱ्या लागता। लागल्यामुळे मुलीला जर नोकरी लागली तर पुढच्या आयुष्याचे जे प्रश्न आहे लग्न हुंडा वगैरे ते आपाप आप बाजूला होतात त्याच्यापेक्षा एक मुलगी शिकली की जे मन आहे ते घर सुधारत सुधार ऑटोमॅटिक गाव सुधारत असं कुणी करत नाही आणि केलं तर जाहिरात ही खूप मोठ्या बरोबर आम्ही जाहिरात नाही करत नाही पुढे व्यक्तीची पण जाहिरात नाही जाहिरात नाही तुमचे आमचे फार जवळचे संबंध म्हणून तर आज आलो मी पण मी आज कुठे कधी नाही बरोबर इंटरव्ह्यू नाही जाहिरात नाही कुठे काही नाही जात की काम करत राहायचं बरोबर आनंद तो आहे बरोबर बरोबर आता पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त कोणी काही करत असेल तर नाही म्हणायचं नाही एवढं सर एक दुसरा एक प्रश्न होता की कि संस्थेने किंवा वैयक्तिक तुम्ही याच्यामध्ये पर्सनली देखील तुम्ही विद्यार्थ्यांना मदत करत असता आणि वेगवेगळ्या संस्था देखील आहेत जे दिशा परिवार आहे विद्यार्थी विद्यार्थ समिती आहे किंवा सिंधुताई सपकाळांच्या मुलं आहेत दरवर्षी तुम्ही त्यांना मामाच्या गावाला मामाच्या गावामुळे एक ती कल्पना कशी सुचली कॉलेजमध्ये असताना एक आमच्याकडे एक विद्यार्थी एन एस एस मधला तर तो, तो मला म्हणाला की त्या कुंभार तिथे गाव आहे आणि तिथे गरीब मुलं अनाथ आहे सर माझ्याबरोबर चला एन एस एस चा मुलगा मग मी गेलो तिथं गेल्यानंतर एका खोलीमध्ये असं मुलं परिस्थिती इतकीशी काय बरोबर नव्हती मग मला असं वाटलं की बाबा ह्यांना काहीतरी मदत करावी क्लिक झाला मग मला वाटलं आता ह्यांना जर उजेडात आणायचं असेल तर एक काम करावं की ह्यांना दिवाळीमध्ये कॉलेजमध्ये आणायचं हु, मामाच्या गावाला मामाच्या गावाला म्हणून आणायचं आणि ती मुलं आम्ही खरोखरच आणली आणल्यानंतर मग आम्ही पत्रकार वगैरे त्या लोकांना बोलवलं की बाबा हे बघा असं असं मुलं आलेली आहे तर तुम्ही जरा थोडस जाहिरात करा म्हणजे जा आमचा हेतू काय होता की चार लोक येऊन त्यांना पैशा मदत हो। मदत करतील आणि मग सुरुवातीला मग ते पेपरला बातमी आली पेपरला बातमी आल्यानंतर लो लोक यायला लागले मग मी काय करायचो सकाळचा नाश्ता एकाकडे दुपारचं जेवण एकाकडे रात्रीचं जेवण एकाकडे करायचो <tip> आणि मला एक आश्चर्य वाटतं ते मुलाच एवढी जवळीक झाली किती केबिनचं दार उघडून ती छोटी छोटी मुलं आता यायची माझ्याकडे आणि मला म्हणायचे की मामा आज बासुंदी करायची आता आपल्या आयुष्यामध्ये तो वेगळा प्रसंग आहे द्यायचा <barr -obad> ना। <tip> ना। तुम्ही जेवण देणार आहात बरोबर <tip> <tip> मग मी म्हणायचो स्वामी <tip> साहेब बासुंदी करा तुम्ही म्हणायचं बासुंदी काय आणि गुलाबजाम काय तुम्ही म्हणाल ते पोरांना काय आवडतं ते द्यायचं तर असं होत गेलं याच्यातनं घडलं काय बघा की अनेक लोक आले जेवण दिलं आम्ही हा उपक्रम पंधरा वर्ष चालवला हो, हो, हो म्हणजे पैशाच्या रूपात बोलायचं असेल तर एक पाच पन्नास लाखाच्या पुढे गेला असेल पण आम्ही एक पथ्य पाळलं पैसे कोणाकडून घ्यायचे नाही ते ते म्हणाले कुणी पंधरा हजार रुपये आणि जेवण द्या म्हणलं नाही बाबा हो आम्ही ते करणार नाही तुम्ही या तो आचार्य आणा त्याला साहित्य आणून द्या त्यांच्याबरोबर तुम्ही जेवण करा त्याचा हिशोब आम्ही देत बसो त्यामुळे आम्ही कुणाकडनं पैसे घेतले आणि कुणाला हिशोब दिला नाही त्याचा फायदा काय झाला की अनेक लोक जोडले गेले रोटरी जोडले गेले लॉयन्स जोडले गेले प्रिन्सिपल्स व्हाईस चान्सलर्स पत्रकार हे सगळे जोडले जोडले आणि ते उजडत आले सगळे आणि त्यांची खूप पुढे पुढे तो भाग वेगळा झाला कारण त्या मोठ्या झाल्या सिनेमा निघाला त्यांच्या पण सुरुवातीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये संस्था किंवा वैयक्तिक लेवलला तुम्ही फार सुंदर काम केलं त्याबरोबर मायातलं ते तुम्ही काही आम्हालाही कळल्यानंतर त्या आभाळमायामध्ये मा काय आम्ही एकदा गेलो आणि ते परिस्थिती थोडीशी अडचणी होती मग तिथेही आम्ही साधारण बऱ्यापैकी धान्य दिलं एक महिना दोन महिने पुरेल एवढं दिलं आणि अजून जात असतो कारण मला ज्या वेळेला कळलं तिथे त्या डॉक्टर देशमुख जे आहेत तर त्या चांगलं काम करत आहेत म्हणून आम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतो आणि आपलं घरलाही मदत करता वाटतात आपलं घरलाही जातो स्वयतेला आपल्या घरला जातो त्याच्यानंतर एक मतीन भोसले म्हणून तिकडचे अमरावतीचे ग्रस्त आले होते त्यांना वनस्थळीने त्यांचा सत्कार केला होता ते फाशी पडद्यासाठी काम हो मी आलो होतो एका कार्यक्रमाला तर त्या फाशी तो विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी मी म्हणलं तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला मी मदत काही करू शकतो का तर ते म्हणले आमच्याकडे फाशी पडद्याची पाचशे मुलं आहेत तर अहो जमिनीवर बसतात तर तुम्ही आम्हाला बाकडे द्याल का मग आम्ही आमच्याकडे चांगले बाकडे होते शाळेमध्ये जवळजवळ शंभर दिवशी बाकडे होते आम्ही इथून ट्रक केली साठ एक हजार रुपये गेले साठ हजार पण बिल आम्हीच भरलो ते त्यांना पोचवलं हो त्यांना बसेपर्यंत खरं वाटत नव्हतं असं कोणी एखाद्या मिटिंगला भेटतो आणि तुम्हाला बाकडी दे देतो म्हणतो देतोय असं वाटलं पण ती दिली आणि मग त्यांनी फोटो पाठवले आहेत मुलं बसलेली आनंदी वगैरे ते पोहोचले अजून मधून येतात आम्ही अडचणी ते खूप आम्ही ते चांगले किंवा दुसरा एक उमेद संस्था जी आहे मंगेशी मूनची हो, हो, तर मी सप्तरंगमध्ये वाचलं होतं फाशी पारद्यासाठी काय काम करतात बरोबर तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांची भेट झाल्यानंतर त्यांना म्हटलं ते फाशी पारद्याची मुलं तुम्ही इकडे आणा म्हणलं तुम्हाला मदत होऊन जाईल हु, तर आम्ही त्यांना आठ दिवस इथं आणलं होतं फाशीपार द्यायच्या मुलांना त्यांना पुन्हा पहिल्यांदाच बघत होते मग हे हेच घडलं त्यांच्या सुद्धा म्हणजे लोकांना बोलवायचं त्यांच्यासोबत जेवण द्यायचं मग कुणी लाख दे कुणी दोन लाख दे त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळाले त्यांची गंमत अशी आहे त्या ती मुलं जायलाच तयार नाहीत परत आम्हाला परत जायचं नाही म्हणाले मग त्यांना सांगण्यात आलं की आता आपण परत जाऊ पुढच्या वेळेला अजून तुम्हाला घेऊ वगैरे आता त्यांच्या पुण्यामध्ये आहेत आम्ही अजून मधून त्यांनाही मदत करतो म्हणजे ज्या अनेक संस्थांशी माझा संबंध आला पण मदत करण्याच्या रूपाने आला सर तिथं काही कुणी पदाधिकारी हो म्हणलं तर मी जात नाही तिथे कारण आपल्याला त्याच्यात रस नाही आपण आपल्या वतीनं जर काही मदत कर होत असेल तर का चांगलं काम करणाऱ्याला मदत करावी बरं मदत करायची म्हणजे काय एक आपण स्वतः करू शकतो किंवा स्वामी साहेबासारखा सांगून बाबा ती चांगली संस्था आहे तुम्ही मदत करायचं तर करा हे करू शकतो आज कसं सुदैवानं आपल्या शब्दाला ओळखी पाळखीमुळं थोडासा मान आहे एक हां आता ह्याच्यामध्ये एक मध्येच उदाहरण सांगतो एक अगरवाल म्हणून खडकीचे ग्रस्त आहेत तर त्यांनी एक जेवण दिलं होतं सिंधुताई सपकाळांच्या ह्याच्यामध्ये मुलांना मुलांना ते कसं दिलं होतं तर त्यांनी मला मी त्यांच्या मुलाची ॲडमिशन केली होती ते, ते मला म्हणायचे तुम्ही मला काहीतरी काम सांगा मग ते मुलं आल्यानंतर मी म्हणलं अगरवाल जी काम आहे माझं तुमच्याकडं ते आनंदी झाले काय कधी नाही सांग मला सांगा काम काय तुम्ही म्हणलं जेवायला यायचं सहकुटुंब मग हे काय काम आहे का म्हणाले मग ते आनात दुसरे आले माझ्या शब्दा खातर ते अनाथ मुलांच्या सोबत जेवण केलं केले आणि दुसऱ्या दिवशी आले की आता आम्हाला जेवण द्यायचं म्हणाले बरं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी जेवण दिलं तिसऱ्या दिवशी आले म्हणाले तुमच्या आमच्या आयुष्यावर फार उपकार आहेत कशाबद्दल काय नाही आता सांगतो म्हणाले तर आमचा मुलगा मुलगी आले होते आणि त्यांचा वाढदिवस ते फाईव्ह स्टार मध्ये करायचे तर आता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फाईव्ह स्टारमध्ये आता करणार नाही अशा मुलांच्यासाठी आम्ही काम करू म्हणजे अप्रत्यक्षपणे हे श्रीमंताची मुलं हे काही गोष्टी बघित असं काही जीवनामध्ये असतं काही उपाशी मुलं असतात गरीब अनाथ असतात हे त्यांनी पाहिलेलं नव्हतं ना हे पाहून अनेक लोक जे आहेत ते आहेत किर्लोस्कार ऑलिजचे वाईस प्रेसिडेंट होते जगताप म्हणून त्यांनी जेवण दिलं आणि मला म्हणाले की जाधव सर जेवण सगळं झालंय पण मी जेवलो नाही mm -hmm. म्हणलं असं कसं नाही मला बघायचं म्हणजे जेवण न जेवता झोप येते का mm -hmm. आणि ते गेले mm -hmm. आणि न जेवता मी झोपलो म्हणाले दुसऱ्या दिवशी सांगितलं मला थोडा त्रास झाला म्हणाले पण न जेवता झोप काय होत कळालं हे अशा अनेक अनुभव मी उभवले सध्या तो, तो आलेले आहेत फार वेगळं जग आहे स्वामी साहेब सर कसं आहे मना समाजात माणसं खूप चांगली आहेत हे बरोबर 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 फक्त त्यांना कुठे मदत करावं हे कळायला पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही हे सगळे अनुभव सांगता हे म्हणजे वयाच्या पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही सांगताय मला असं वाटतं की जगातला सर्वात आनंदी माणूस तुम्ही आहात असं वाटतं मला कारण कसं माहिती आहे की फक्त दुसऱ्यांना आनंद देत तुम्ही आयुष्य काढलं कारण म्हणतात की ज्यावेळेस स्वतः आनंदी जर व्हायचं असेल तर आपण दुसऱ्यांना आनंदी होत असताना पाहिलं तरच आपण आनंदी होऊ शकतो त्याच्यात तुम्ही म्हणता तसं कसं आहे की मी एक आयुष्यात काय पाहिलं की आपल्याला जे भोगावं लागलं बरोबर ते एखाद्या गरीब होतगृह विशाळ विद्यार्थ्याला भोगावं लागून आपण जर नुसता हात दिल्यामुळे एखाद्याचं आयुष्य उभं राहणार असेल तर काय हरकत आहे बरोबर आता याचं उदाहरण म्हणून सांगतो आमच्याकडे एक बारावी झालेला नगरच्या तिथला अनाथ आश्रमातला मुलगा आला आई वडील कोणी नाही त्याला लॉला ला प्रवेश दिला आम्ही पाच वर्ष लॉ झाला फर्स्ट क्लास मध्ये झाला एल एल एमला ला झाला आणि आता तो बीडला जज आहे सारखं अजून काय तुम्हाला बरोबर बरोबर म्हणजे किती मुलांचं आयुष्य घडवलं आणि पर... किती घर उभं केलं ह्याच्यातला एक प्रश्न काय आहे आपल्याला कुणासाठी चांगलं वा आणि परत काही अपेक्षा नाही सगळ्यात परत परतफेडीची अपेक्षा केली तर मग दुःख वाटायला चालू होतं अरे मी त्याला एवढं केलं तुम्हाला भेटायला आला नाही किंवा एवढं केलं आणि तो येऊन माझ्या पाया पडला नाही ह्याच्यात अपेक्षा कसलेल्या अपेक्षा केल्या की मग काही समजा आता ते आपल्याकडचा कामखेडकर एक मन मुलगा आहे वसतिगृहात प्रवेश द्या त्याला पैसेच नव्हते त्याच्याकडे निघाला परत भेमनला अरे रडत पेटी घेऊन निघाला परत मी अरे काय का नाही नाही आता बाबांनी सांगितलं ये परत आणि तुला पाणपट्टी घालून देतो म्हणून <laughs> भेमनला अरे नको जाऊ त्याला मदत केली <laughs> आता तो पंधरा वीस पोलीस घेऊन येतो माझ्याकडे <laughs> म्हणजे इतका मोठा हो वकील झाला आहे <laughs> हायकोर्टमध्ये <है> <laughs> की त्याला ते प्रोटेक्शन <laughs> आहे मीच अरे ते पोलीस बाजूला ठेवत जा म्हणून त्याला म्हणजे तेच म्हणतो तुम्ही किती मुलांना पण झालं ना निमित्त मात्र का होईना इथे भाऊसाहेब आहेत पाठीमागे प्रत्येकांच्या आज कसं आहे कारण एक लक्षात घ्या फक्त शिक्षण संस्था असून चालत नाही तर त्यामध्ये ते शिक्षण संस्था जिवंत ठेवण्यासाठी जिवंत माणसंही असायला पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी समजून घेणाऱ्या स्वामी साहेब कसा असतो माझी बहीण ज्या वेळेला मी असं तिच्याकडे जायचो ना तर बससाठी मला ती चार आणि द्यायची आता ते तुम्हाला हे कुणाला ह्याना कळणार नाही ते असं ते साडी गुंडाळलेली असायची बघा तर इथं पैसे ती ठेवायची चार आणि तर कुणी नसताना ती चार आणि मला द्यायची बर बर तर ते चार आणि माझ्या लक्षात आहेत त्याची किंमत माहिती आहे तुम्हाला आणि म्हणून मी काय केलं तिच्या मुलांना नातवांना शिकवण्यात मदत केली पण तरी चाराने फिटले नाही नाही मला माहिती आहे ना, ना तुम्ही जे काही के मदत केलेले आहे कारण कसं माहिती आहे काय की आज एक पैशाची मदत कुणाला केली तर एक हजार रुपयाची जाहिरात केली जाते तुम्ही बघा आजकाल मी पेपरमध्ये असल्यामुळे पाचवी सहावीला असताना एक आमच्याकडे कामगार होता म्हणजे आमच्या भाऊजीकडे मजूर कामगार होता त्यांनी मला जेवायला घातलं होतं त्या एकदा घरी बोलावून ते आठवण ठेवून त्याच्या पोराला शिकवलं होतं मी सर तुम्ही हेच उपकाराची जाण ठेवलात म्हणून ह्या लेवलला आलेल्या आहात पंच्याहत्तरावरची असं मला वाटतं कारण आजकाल कसं का कृतज्ञ माणसं जास्त निघतात आपण किती मदत केलं काही केलं तरी काही वेळेस परत काही म्हणजे आता आपण भरपूर चर्चा केली त्या ह्याच्यामध्ये तर काही विद्यार्थी तुमच्याकडे येऊन तुम्हाला नमस्कार करतात किंवा आठवण करून देतात की तुमच्यामुळे मी झालो पण कितीतरी मुलं आहेत की ते कधी भेटतही नसतील बरोबर आहे पण तुम्ही तुमचा स्वभाव मला असं वाटतोय की तुम्ही किती लोकांना मदत केलात पण कधी आव आणलेली नाही मी आम्ही करतो म्हणून म्हणजे संस्थेतर्फे असेल वैयक्तिक असेल कारण मी वैयक्तिक तुम्हाला बघतोय मी तुम्ही वैयक्तिक लेवलला विद्यार्थ्यांना शिकवायचं गरिबांना मदत करायची मग विद्यार्थी सहाय्यक समिती तेच करतात त्यांना मदत करायची बरोबर दिशा बरुग। परिवार तेच करतात करता मग त्यांना मदत करायची किंवा वृद्धाश्रमाचं एखादं चांगलं काम करतात आपल्याकडे शब्द आहे एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं त्यांना किरणांनी होऊन दे म्हणलं तर देणार काय जे चांगलं काम करतात ते करत पाहिजात आता जे एका सिंहगड पायथ्याला एक आश्रम आहे वृद्धाश्रम त्याबाई अडचण आली की मला फोन करतात अडचण आहे काय करू ते आबाळ माया सोडून दुसरं दुसरं आहे ते बरं बर बर तर मग मी त्यांना लगेच आम्ही कॉलेजमधून इकडून तिकडून किंवा ओळखीपासून चेक देतो ती एक बाई जर पन वीस पंचवीस वृद्ध सांभाळते तिचं काम आहे का ते बरोबर बरोबर तिचं काम नाहीच आहे ते करत समाजाचं आहे समाजाचं चा काम आहे ते ती करते ती एक लेडी तिचं वय पंचावन्न साठ आहे बरोबर बरोबर आर्मीतून रिटायर झाल्यावर हे काम करते गोरगर्यावर लोक रस्त्यावरचे लोक तिथं हे करते मी मध्ये एकदा गेलो होतो एक ग्रस्त होते त्याच्या पायाला साखळीने बांधलेलो होतो म्हणजे ते काय तर वेडे रस्त्यावरची माणसं सांभाळते मग हे समाजाचं काम ती बाई करत असेल तर तुम्ही मदत करायला पाहिजे तर मी भरभरून करतो मी म्हणतो तर माझ्या आनंदासाठी करतो हो तुम्ही खरी देशसेवा सेवा करता तुम्ही आनंद उपभोगता म्हणून मी म्हणले की जगामध्ये सर्वात आनंदी व्यक्ती म्हणजे आमच्या भाऊसाहेब कसं आहे सम ते बरोबर आनंद देण्यात आहे आता कसं आहे की मला खूप प्रलोभन होते कोट्यवधी रुपये माझ्या हातून गेले बरोबर बरोबर नाही तुम्ही शिक्षण सम्राट जाऊ शकला असता कारण जे काही अनुभव तुम्ही सांगता त्यानुज तुम्ही रिटायरमेंट नंतर देखील हे जे काही पाच कॉलेजेस उभं केलात अप्रतिम असं नाव कमवून तुम्ही संस्थेला पुढे मोठे केले कॉलेजेस उभी हो राहिली संस्थेने ठराव केला होता माझ्याबाबत एक मी रिटायर झाल्यानंतर प्राचार्याला जो पगार मिळेल त्याच्यापेक्षा जास्ती पगार मला द्यायचा रिटायर झाल्यानंतर मी एक विचार केला की आपण जर यांचा पगार घेतला आणि खूप चांगलं काम केलं तर काय म्हणतील पगार घेतला काम केलं काम केलं मी म्हणलं मला काही नको मला जी पेन्शन आहे त्याच्यावर मग भागेल मी घेतलं नाही पण आज त्यांची त्यांचं माझ्याबद्दल किंवा माझं त्यांच्याबद्दल एकमेकाविषयीचा जो, जो आदर आहे तो राहिला आहे बरोबर बरोबर बर त्या पैशांना काय मला मिळाले असते सगळे मिळून आजपर्यंत एक दोन कोटी मिळाले असते पण काय का होणार होतं माझं बरोबर बर पण मला जे काही स्वातंत्र्य मिळालं पण मी एक मी एक पाळलं स्वामी साहेब या खुर्चीचा फायदा जर मी काय फायदा म्हणा गैरफायदा म्हणा खूप लोकांना मदत करायचो मी आता अमृत महोत्सवी वर्ष तर आता शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात एक दीपस्तंभ म्हणून तुम्ही उभे राहिलात तर आता पंच्याहत्तरीनंतर तुम ह्या आता मराठवाडा मित्रमंडळमध्ये तुमचे काय वे, वेगळे प्लॅन आहेत का अजून काय कॉलेजेस वगैरे असं पंच्याहत्तर वर्षाच्या असं म्हणा किंवा संस्थेचा आता विस्तार झालेला आहे भौतिक विस्तार झालेला आहे शैक्षणिक झालेला आहे कॉलेजेस खूप चांगली आहेत अजून काळानुरूप काही कॉलेजेस सुरू करावे लागतील शैक्षणिक नवीन धोरण आलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून काही अभ्यासक्रम काही कॉलेजेस सुरू करावे लागतील आत्ता परिस्थिती कशी आहे की खूप चांगल्या पद्धतीनं मुलं पास झा इंजिनियर झालेत किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढं आलेली आहेत पण नोकरीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे जेणेकरून नोकऱ्या लागतील अशा प्रकारचे काही आपल्याला उपक्रम राबवावे नुण। लागतील त्यामुळे नुसती कॉलेजेस काढणं आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं यापेक्षा अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करावे लागतील अशा प्रकारची महाविद्यालये सुरू करावी लागतील की ज्याचा व्यवहाराशी आणि शिक्षणाशी दोन्हीशी संबंध येईल सांगड घालून ते आपल्या पायावर लवकरात लवकर कसे उभे राहतील त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील सर मी आता थोडंसं वैयक्तिक प्रश्न विचारू विचारूर तर तुम्ही तर सांगितलं वहिनींचं म्हणजे वहिनींबरोबर एकोणीसशे बहात्तर साली तुमचं सा लग्न झालं तर तेही उच्च शिक्षित आहेत म्हणजे डॉक्टरेट कम्प्लीट केले हो, त्यांनी लग्न झालं त्यावेळेला त्या फर्स्ट इयर बी एला होत्या बर पण नंतर त्यांनी प्रयत्न करून बी ए झाल्या एम ए झाल्या बी एड झाल्या त्या बिलीप झाल्या एम लिप झाल्या पी एच डी केलं पीएचडी कशामध्ये के केलं पी एच डी त्यांचं ह्यांचे वृद्धांचे आर्थिक प्रश्न या संदर्भामध्ये झाला तुमच्या विषयामध्येच त्यांनी पीएचडी केली चांगलं त्यांनी खूप मदतीसाठी परत मेहनती आहेत त्यामुळं लग्न झाल्यानंतर फर्स्ट इयर बी ए पासून एवढं शिकणं एवढं सोपं काम सोपं काम नाही पण जिद्दीनं ते केलं म्हणजे शिक्षणात स्वतःचं शिक्षण घेण्यामध्ये जे मला जमलं नाही तो ते त्याने करून म्हणजे दाखवनास्पद हो अभिमान बहिणींचं काम अभिमानास्पद हो, आहे आणि ह्या आता ह्याच्याशी जोडून की आमची कॉलेजेस ज्या वेळा सुरू झाली त्यावेळेस त्या लायब्ररी म्हणून काम करत होत्या आणि आम्ही पाचशे रुपये देत होतो त्यांना म्हणजे पाचशे रुपये रिक्षा चार्जेस म्हणा किंवा कन्व्हेन्स म्हणून दोन तीन कॉलेजेस असं सांभाळण्यात म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे कॉलेज उभारणीच्या संदर्भामध्ये आता मुलींसाठी देखील त्यांनीच जास्त कष्ट घेतलं असेल कारण तुम्ही वाहून घेतलात तुम्ही तुम्ही जे प्रत्येकाच्या बाबत घडतं तेच माझ्या बाबत घडलं मी सकाळी निघायचो सात साडेसातला आणि रात्री काहीतरी आठ नऊ ला घरी जायचो इवन शनिवार रविवारी सुद्धा मी नसायचो की मी हडपसरला राहायचो आणि रविवारी मी औनला तास घ्यायला जायचो बीटीआरआय म्हणून आय टी आय औनला तर त्या पहिल्या तासाला पंधरा रुपये मिळायचे आणि दुसऱ्या तासाला पाच रुपये मिळायचे त्यांची सिस्टीम होती ती तर वीस रुपये मिळायचे म्हणजे चार रविवारचे ऐंशी जाण्यामध्ये वीस पंचवीस रुपये जायचे म्हणजे सत्तर ऐंशी रुपये साठ सत्तर रुपये मिळायचे मग आम्ही काय करायचो की ज्या दिवशी पगार होईल साठ सत्तर रुपये त्यांना डेक्कनला बोलवायचं आणि मग हॉटेलमध्ये खाऊ घालायचं सारसबागेत न्यायचं आणि घरी न्यायचं असं तेवढं थोडस जमेल तेवढं प्रयत्न करायचो त्यामुळं मुलं शिकली काय झाली त्यांनी तो प्रयत्न केला कारण मी घरी नसायचो त्यामुळं मुलं विनोद आणि मला म्हणायचे आम्ही कितवीमध्ये सांगा बरं अच्छा फारच तुम्ही दुर्लक्ष म्हणजे कन्यांकडे नाही आणि अनेकांच्या आवड होत पण उच्च शिक्षित झालेत आणि फार वेगळ्या स्तरावर आहे आता पहिली मुलगी डॉक्टर आहे पण तेच गोरगरीबासाठी वगैरे असं तुमचे संस्कार पुढे कमीत कमी फी घेणे ज्याच्याकडे नसलेच पैसे द्यायला तर तुला फुकट औषध देणे बोबा तुला जायला पैसे आहेत का ससूनपर्यंत जायला का इथपर्यंत विचारपूस कुठे क्लिनिक सकाळ नगरला नगरला सकाळ डॉक्टर असावरी देशमुख म्हणून देशमुख दुसरी मुलगी तशीच आहे ती एम एस स्कूल सायकोलॉजी झालेली आहे आणि ते तिला यू एस सी स्कॉलरशिप मिळाली होती तिकडे जाऊन दोन वर्ष डिप म्हणजे पूर्ण करून आलेली आहे तर काउन्सिलिंग करते ती हेच इज व्हेरी इमोशनल आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करते प्रलोभनापासून स्वार्थापासून दूर आपल्याला जास्तीत जास्त कुणाला मदत कशी कर करता येईल ते दुसऱ्याचं दुःख म्हणजे आपलं दुःख असे इतके सेन्सिटिव्ह सेम तुमचं कल्चर पुढे तिसरी मुलगी जी आहे ते पुणे विद्यापीठातून एल एल बी झाली एल एल एम झाली ते पुणे विद्यापीठात तिला गोल्ड मेडल मिळालं होतं अरे गोल्ड मेडल हो, प्रॅक्टिस करतात नाही त्याच्यानंतर मग तिला युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये ऍडमिशन मिळाली यू एस ला तिथे स्कॉलरशिप मिळाली होती तिला मग ते करून परत आली आणि आता बेंगलोरला एका मोठ्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे फारच छान छान म्हणजे आम्ही जे काही आता शैक्षणिक क्षेत्रात तुमचं कर्तृत्व पाहिलं पण त्याबरोबरच म्हणजे कौटुंबिक क्षेत्रात देखील तुम्ही एकदम यशाच्या कर्मच्य शिखरावर आहात म्हणजे इनडायरेक्टली माझा हातभार लागला असं चित्र निर्माण होतं माझं काही त्याच्या सांगितलं ना आधीच सांगितलं बहिणीने सगळं सांभाळलं असेल त्याच ते केलं त्यांनी बरोबर आहे पण तुमचे विचार आचार संस्कार तर आले ते सगळे ते चांगले आहे खूप चांगल्या ह्याच्यावर आहेत म्हणजे आ, पैसे मिळवणं हाच काही हे हे हेतू नाही ते माझ्यासारखे अनेकांना मदत करतात एक उदाहरण म्हणून सहज आता सांगतो की बे बेंगलोरमध्ये फिरत असताना ती जात होती एका हॉटेलमध्ये जात होती मोठ्या हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलच्या बाहेर एक मुलगा जो आहे फाटके कपडे घालून काहीतरी म्हणत होतं मला दहा रुपये द्या भूक लागली म्हणून तर त्याच्या बखोटीला धरलं तिनं त्याला फाईव्ह स्टार मध्ये घेऊन गेलं आणि समोर बसून तोसा खाऊ घातला तर सगळे मोठमोठे मुट लोक त्याच्याकडे बघत बसले ते की हे पोर बाई आणि तर मग त्या हॉटेल गंमत म्हणजे असं की त्यांना विचारलं तर नाही माझ्याबरोबर आणले त्याला म्हणजे त्या त्या आता ही हायफायमधली आणि ते मुलगा भिकारी नहीं। 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 तर त्या हॉटेलवाल्याने ते बिल घेतलं नाही त्याचं ते तिचं जे गेश्चर बघून तर असे म्हणजे सांगायचा मुद्दा काय कि सेन्सिटिव्हिटी बद्दल कनवाळूपणा फक्त तुमच्यामध्येच नाही तर ते मुलींमध्ये उतरलेलं नसेल तर, तर मग हे असे अशी मुलं घेऊन जातील नाही शक्यच नाही आम्ही विचार रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आपल्या समोर बसवून डोसा खाऊ घालणं हे सोपं काम नाही बरोबर नह बरोबर बरोबर तुम्हाला काय म्हणेल आपलं स्टेटस असतं काहीतरी असं विचार करणारे लोक असतात ना मी परत एकदा म्हणेन जगामधले सगळ्यात आनंदी व्यक्ती तुम्हीच आहे शेवटी कसं असतं स्वामी मी साहेब आयुष्याच्या शेवटी दोन प्रश्न विचारतात एक तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न असतो तुमची मुलं कशी आहे कशी आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओके असेल आणि ते जर म्हणाला दुसऱ्याही प्रश्नाचं माझी मुलं चांगली आहेत त्याचं आयुष्य सार्थ केलं सार्थ केलं होतं बरोबर आणि तो जर म्हणायला काय सांगावं हो तुम्हाला मुलं विचारत नाही संप संपलं आपण आपण काय केले असं म्हणायचं बरं सर मी शेवटच्या एक दोन प्रश्नाकडे येतो तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले भारतामध्ये बरोबर आहे मी सगळी नावं सांगत नाही पण त्याबरोबरच तुम्हाला अमेरिकेतून एक पुरस्कार मिळाला नाही त्याबद्दल भावना काय ह्या ते सांगतो मी तुम्हाला की तो पुरस्कार चांगलाच आहे पण प्रामुख्यानं कसं असतं की आपण जे काम केलं आणि काम करून त्या कामाबद्दल जो पुरस्कार मिळतो एक मोठेपणाचा पुरस्कार तो भाग वेगळा पण एखाद्या समजा आपण अनाथाश्रमात काम केलं किंवा एका वृद्धाश्रमात काम केलं शैक्षणिक संस्थेत काम केलं आणि तिथं मग कॉर्पोरेशन असो किंवा विद्यापीठानं असो तो जो पुरस्कार दिलेला असतो तो चांगला आणि पुरस्कार हा काचा तो सन्मान असतो तुमच्या कामाचं रिकग्नेशन असतो त्यामुळे ते तो एनकरेजिंग असतो त्यांना ती जबाबदारी वाढते उलट की बाबा आपल्याला कुणीतरी पुरस्कार दिलेला आहे म्हणजे तुम्ही काम चांगलं करताय अजून काम चांगलं करा हा संदेश असतो त्याच्याबरोबर बरोबर आणि तुम्ही हे सगळं ह्या प्रवासामध्ये केम्ब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये दे शैक्षणिक संस्थांना भेटी दिलात तिथं जे काही शिक्षण आहे ते काय चालू आहे तुम्ही अभ्यासलात तर त्या दृष्टीने मला जे प्रश्न विचारायचे की विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आणि शिक्षण संस्था चालकांना तुम्ही काय सांगाल <laughs> uh, कसं आहे की परदेशातले जे विद्यापीठ आहेत शिक्षण आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आधुनिक आणि कालानुरूप आहे आपल्याकडे अडचणी खूप आहेत एक लोकसंख्या मोठी आहे त्या लोकसंख्येपैकी फार शिक्षणाकडे कमी जातात जे प्राथमिक शिक्ष शिक्षणामध्ये आहे ते माध्यमिकपर्यंत जात नाहीत माध्यमिकचे उच्च माध्यमिकपर्यंत जात नाही उच्च माध्यमिकचे महाविद्यालयापर्यंत जात नाहीत आणि जे जातात त्याचं प्रमाण फार कमी आहे आता त्याला जर समजा एक फायनान्शियल चांगला सपोर्ट मिळाला तर ती मुलं पुढं चमकतात पण त्यांना जर योग्य वेळी फायनान्शियल सपोर्ट मिळाला नाही तर ती मुलं अर्ध्यावरच राहतात आणि मग शिक्षण घेतलं पण नोकरी नाही नोकरी नाही म्हणून अनुभव नाही अनुभव नाही म्हणून नोकरी ह्या कुठेतरी अडचणीत पडतात आता मला काही टीका करायची नाही पण पूर्वी कसं आमच्या वेळेला आम्हाला मेरिटवर नोकऱ्या मिळाल्या आता मेरिटवर नोकऱ्या मिळणं थोडंसं अनेक ठिकाणी अवघड झालं आहे आपल्याला त्याचं टीका करायचं कारण नाही पण तो मेरिटचा असला तरी तो म्हणतो मला काही आर्थिक व्यवहार करण्या इतपत माझ्याकडं कर, काही नाही आहे आणि ते जर करता येत नसेल तर नोकरी नाही आहे हा हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न जे आहे ते संस्थाचालकाने तुम्ही ट्रस्टी आहात मालक नाही आहे पण तुम्हाला जर ती संस्था मालकी स्वरूपाची वाटली तर मग त्याच्यातून काही फार घडणार नाही म्हणजे त्याच्यासाठी किंवा शैक्षणिक क्षेत्रात आश्वस्त म्हणून समाजासाठी निस्वार्थीपणे जर काम केला तर काहीतरी घडेल पण हे माझं आहे माझ्यानंतर आणखीन माझंच आहे तर ते समाजापर्यंत मग ते फायदे फार जाणार नाहीत आपल्याकडे तिसरं भाग की एखादं प्राय युनिव्हर्सिटी की त्याचा हेतू काय आहे आता अनेक काही युनिव्हर्सिटीमध्ये फी समजा पाच लाख आहे दहा लाख आहे गरिबाची पोरं ते बघूही शकणार नाही बरोबर बरोबर आज आ, काल एक ग्रस्त माझ्याकडे आले होते गणेश म्हणून त्यांचा प्रस्ताव काय होता माझ्याकडं की एरोडा भागातले तीन चारशे गरीब मुलं आहेत आणि त्यांना तुमचं कॉलेज दाखवायचं mm -hmm. मी म्हटलं काय म्हणजे आठवी नववी दहावीतली मुलं आहेत म्हणाले तर नाही तुमच्या कॉलेजमध्ये आणून ते दाखवायचं नाही असंही जग आहे हे कॉलेज मोठं असतो आपल्याला असं शिकायचं आहे असं त्यांना वाटावं म्हणून ते ग्रस्त असं करत आहेत अशी आहेत ना माणसं आणि त्याची भावना बघा ना या मुलांना कॉलेज आणून हो, mm -hmm. दाखवलं त्यांच्यामध्ये हु, एक भावना येईल मला शिकावं मोठं व्हावं म्हणून तर मग असे कॉलेज तरी बघू देतील काही काही अशी अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे तर विद्यार्थ विद्यार्थ्यांच्याही बाबतसुद्धा विद्यार्थी अनेक ठिकाणी अडकलेले आहेत ह्या आता नवीन एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्या मोबाईलमुळं सोशल मीडिया तर ऑनलाईन ह्याच्यामुळे खूप मुलं वेगळ्या मार्गाने निघालेली आहेत त्यामुळं पालकांना वाटतो तो अभ्यास करतो पण काहीतरी वेगळंच काहीतरी बघत असतो आणि इतकं त्याला व्यसन जळलेलं आहे की मोबाईल ॲडिक्ट तो मोबाईल ॲडिक्टचा वॉर्ड दवाखान्यामध्ये वेगळा करावा लागेल की काय अशी ती सिच्युएशन आलेली आहे मुलांना एक उर्मी जी आहे तर आम्ही की आमच्यासमोर काही ध्येय होतं का आमच्यासमोर काही करिअर गायडन्स होतं का नहीं। 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 आम्ही घडत गेलो बरोबर समाजानेच घडवलं समाजानेच मदत केली तशी परिस्थिती आता राहिलेली नाही तरी पण संस्थाचालकाने तुम्ही समाजाचं काम करताय समाजाचं तुमचं संस्था आहे त्या पद्धतीने प्रयत्न करावे विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने व्यसनापासून दूर राहावं प्राध्यापकांनी सुद्धा आमच्या वेळचा प्राध्यापक हा सेवा म्हणून काम करायचा शिक्षकी पेशा वेगळा होता नोबल वर्गातून म्हणजे गावातून शिक्षक बाहेर निघाला तर रस्त्यावरचे लोक त्याच्या पाया पडायचे तर हे कुठं गेलं आत्ताचं शिक्षकाबद्दलचं मत फार चांगलं आहे असं वाटत नाही म्हणजे सगळ्यात शिक्षकाबद्दल असं नाही पण आजचा भर काय तू क शिक ट्यूशन्स असू कुठल्याही माध्यमातून पैसे मिळवा आज आपण टी व्हीला जाहिरात बघतो की इथं एवढं ट्यूशन्स लावा मग तुम्हाला डॉक्टर होता येईल तुम्हाला इंजिनियर होता येईल हे काही वेगळ्या दिशेने निघाल्या ज्याच्याकडे पैसा नाही मग त्याचं काय करायचं असे अनेक प्रश्न आहेत पण यातून मार्ग काढतील त्या संबंधात शेवटीशा त्या त्या संस्थेचा प्रश्न आहे पण हे होणं गरजेचं आहे काळ बदलला माणसं बदलली काळानुसार बदल होत राहतात पण बदल हे चांगले असावे समाजाच्या ब हितासाठी असावे तुम्ही मोठं होऊन उपयोग नाही तुम्हाला जसं तुमची मुलं मोठं व्हावे वाटतात तसं इतरांची मोठं होण्यासाठी ह्या है संस्था आहेत तर हे लक्षात घ्यायला पाहिजे असं बरोबर बरोबर सर आम्हाला फार चांगलं मार्गदर्शन केलं लोकांना निश्चितच हे मार्गदर्शन उपयोगी पडेल आणि आज परत एकदा तुम्हाला आमच्या प्रभाततर्फे प्रभात, प्रभात परिवारातर्फे आणि आपलं आयुष्य हे आरोग्यदायी सुखसमृद्धीचं जावं हे देवाजवळ प्रार्थना करतो आणि मी डिजिटल प्रभातमध्ये आलात त्याच्याबद्दल धन्यवाद मी सुद्धा या ठिकाणी तुम्ही मला बोलावलं प्रभात परिवाराचे मनापासून मी ऋण व्यक्त करतो त्याचं कारण सांगतो मी तुमचं माझ्याकडं काही काम नाही तरीही अशी माणसं आजकाल भेटत नाही कुणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यावं कुणाला तरी प्रसिद्धी द्यावी त्याला हल्ली कारणं वेगवेगळी आहेत पण तुम्हीसुद्धा निस्वार्थी भावनेनं प्रेमापोटी तुम्ही मला बोलवलं मलाही या ठिकाणी येण्यामध्ये आनंद वाटला आणि तुम्ही ज्या पद्धतीनं स्वागत केलं मी मला घरी आल्यासारखं वाटलं त्यामुळं मी आनंद व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद